तर माझ्यासाठी पण हे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण की आरटीसी जेजुरी सोबत मी पण म्हणजे आरटीसी जेजुरी कडनं जे ट्रेनिंग प्रोग्राम होतात मी पहिल्यांदाच ट्रेनिंग देत आहे. ऍक्च्युली आरटीसी पडगा, कारण की मी वाशी झोनला पोस्टेड होतो, सो आरटीसी पडगा सोबत आरटीसी कन्सेप्ट आपल्याकडे जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून मी व्हेरी क्लोजली असोसिएटेड आहे आणि बरेचशा विषयावर मी ट्रेनिंग देत आहो कंटिन्यू. म्हणजे आता याच वीकमध्ये माझे 2-3 ट्रेनिंग सेशन झाले, सो कंटिन्यू सुरू आहे. वाळूजला मी दिलेलं आहे, इतर काही ठिकाणी दिलेले आहे, पण जेजुरी सोबत पहिलाच योग आहे. सो आय एम ऑल्सो एक्सायटेड, सो थँक्यू व्हेरी मच. आणि एक वेगळ्या याच्या विषयावर म्हणजे लाईन मेंटेनन्स विषयावर पण मी मागे घेतलेले. आता बऱ्याच दिवसांनी परत मी ट्रेनिंग सेशन घेतोय आणि थोडस माझं थोडक्यात परिचय अजून असा की मी माझी जॉईनिंगच लाईन मेंटेनन्स झालेली. म्हणजे ज्यावेळेस पहिले आपल्याकडे जेई पोस्ट होती, सो आय जॉईन्ड एट पडगा ॲज अ लाईन मेंटेनन्स सब डिव्हिजन आणि त्यानंतर सबस्टेशन इंचार्ज, त्यानंतर हॉटलाईनचंही ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि हॉटलाईनचंही सुद्धा ट्रान्समिशन लाईन्सवर आणि चालू लाईनवर वगैरे मी स्वतः काम केलेलं आहे. 400 kV-च्या बसवर लाईनवर काम केलेलं आहे. सो तोही एक्सपिरियन्स आहे या तोही शेअर करायचा आहे. आणि आता कॉर्पोरेट ऑफिसला आहे, बऱ्याचशा नवीन गोष्टी आमच्या समोर येत राहतात, सुरू असतात. तर या प्रेझेंटेशनमध्ये हा पण एक प्रयत्न केलेला आहे की जे ट्रेडिशनली आपलं लाईन मेंटेनन्स काय आहे हे तर थोडंसं सगळ्यांना शेअर करायचंच आहे. अपार्ट फ्रॉम दॅट काही नवीन ट्रेंड्स काय सुरू आहे ते पण थोडंसं शेअर करणार आहे की नवीन गोष्टी काय सुरू आहे, काय काय आपण काही नवीन टेक्नॉलॉजीचा कसा वापर करतोय लाईन मेंटेनन्समध्ये. आणि इंटरेस्टिंगली शेवटी थोडंसं एक झलक की फ्युचर काय असणार आहे लाईन मेंटेनन्स मध्ये काय येणार, असं एक थोडंसं या आपल्या सेशनचं एक फॉर्मॅट ठेवलेलं आहे. ऑफकोर्स 1.5 तास थोडा कमी पडतो, लाईन मेंटेनन्स बद्दल बोलायला खूपच ब्रॉड विषय आहे, पण प्रयत्न करेन आपल्या त्या टाइम फ्रेम मध्ये डिलिव्हर करायचं. तो सुरू करूया. ही पीपीटी आहे, ही पीपीटी खूप इलाबरेट आहे. आपण काही गोष्टी जस्ट वी विल जस्ट व्ह्यू अँड स्किप. खूप सारे फोटोग्राफ ठेवलेले आहे, खूप सारे डिस्क्रिप्टिव्ह आणि टेक्स्ट वगैरे नाही ठेवलेले आहे. सो तुम्हाला असं बोर नाही होणार आय होप. तो आपण सुरू करूया. सो आपण ज्यावेळेस ट्रान्समिशन लाईन्स बद्दल बोलतो, सो MSETCL चे ट्रान्समिशन लाईन असेट्स जवळजवळ 49,000 सर्किट किलोमीटर ऑफ HVAC आणि 1,500 किलोमीटर ऑफ HVDC, म्हणजे जवळ 50,000 वर आपल्याकडे ट्रान्समिशन लाईन असेट्स आहे. 95,000 वर आपल्याकडे टावर आहे, राईट फ्रॉम 66 kV टू 500 kV पर्यंत. आणि हे सगळे असेट्स 3 लाख किलोमीटरच्या वर आपला जो पूर्ण महाराष्ट्र स्टेट आहे त्याच्या कानाकोपऱ्यात आपला पसरलेला आहे. राईट सर, माझं प्रेझेंटेशन दिसत आहे का बंद झालं? हॅलो, दिसत आहे. ओके ओके, थोडंसं कोणीतरी, कारण की माझा इथे स्क्रीनवर जरा हे झालं म्हणून. ओके सो हे जे असेट्स आहे हे आपले 3 लाख किलोमीटरवर स्प्रेड आहे, राईट? आणि हे पूर्ण एवढं वास्ट असेट, आणि लेट मी टेल यू, जर तुम्हाला माहीत नसेल तर, की पूर्ण भारतामध्ये स्टेट युटिलिटीमध्ये इतके सगळे सर्किट किलोमीटर असलेले आणि इतके सगळे टावर आणि इतका सगळ्या मोठा असेट असलेली सर्वात मोठी पॉवर ट्रान्समिशन युटिलिटी म्हणजे महाट्रान्सको. सो एवढं मोठे असेट्स आहे, ते असेट्स मॅनेज करायला आपल्याकडे 94 लाईन मेंटेनन्स सब डिव्हिजन आहे. सो एक साधं गणित जर आपण केलं तर ऑन एन एव्हरेज एक प्रत्येक लाईन सब डिव्हिजन जवळजवळ 500 सर्किट किलोमीटर लाईन मेंटेन करत आहे, जवळजवळ 1,000 टावर आणि जवळजवळ 3,000 स्क्वेअर किलोमीटर मध्ये स्प्रेड असलेले असेट्सचं मेंटेनन्स करत आहे. सो हा एक तेवढा एक चॅलेंजिंग टास्क आहे. सो ज्यावेळेस आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये बोलू, कारण की आता मी तुमची ऑर्डर बघितली, आय गेस तुमच्यापैकी मोस्ट ऑफ द लोक सबस्टेशन मध्ये काम करत आहे, राईट? तो लाईन मध्ये काम तुम्ही नाही केलेलं आहे किंवा असं अज्युम करून आपण हे पुढे चालू की लाईनचं तुम्हाला म्हणजे ओव्हरऑल माहित असतं, आपण टावर बघत असतो बाहेर जाताना वगैरे, पण प्रत्यक्षात तुम्ही मेंटेनन्स केलेलं नाही आहे. सो थोड्याशा
त्या आपण बेसिक्स बघूया की आपण ज्यावेळेस लाईन बद्दल बोलू तर लाईन्स मध्ये काय काय गोष्टी असतात. सो मेजर मेजर जर कंपोनेंट बद्दल बोलायला झालं तर ऑफकोर्स देर आर टावर्स, व्हेरी मेन दिस थिंग. दुसरा आहे कंडक्टर्स आहे, अर्थवायर्स आहे, इन्सुलेटर्स आहे, टावरच्या विविध ऍक्सेसरीज आहे, कंडक्टरच्या ऍक्सेसरीज आहे आणि अर्थवायरच्या ऍक्सेसरीज आहेत. म्हणजे एकदम खूप मोठ्या मोठ्या याच्यामध्ये बोलायचं झालं तर हे कंपोनेंट्स आहे. या कंपोनेंट्स मध्ये आपण आता पुढे गेलो तर पहिला कंपोनेंट आहे टावर. तर टावरचे वेगळे आपण क्लासिफिकेशन करू शकतो. जसं सर्किट वाईज गेलो तर सिंगल सर्किट टावर म्हणजे त्या टावरवर एकच सर्किट आहे RYFB फेजचं. डबल सर्किट म्हणजे दोन सर्किट असतात. मल्टीमध्ये नॉर्मली तीन चार किंवा सहा सर्किट सुद्धा टावर आपल्याकडे आहे काही ठिकाणी. आमच्याकडे इथं वाशी झोन मध्ये खारघर इथे मल्टी सर्किट म्हणजे सिक्स सर्किटचे 14 टावर आहेत. तो तशी पण गरज पडते. अच्छा कॉन्फिग्रेशन प्रमाणे बघितलं तर व्हर्टिकल कॉन्फिग्रेशन असू शकतो. अँगल प्रमाणे गेलो तर 2 डिग्री, 15 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री असं प्रकारे क्लासिफिकेशन आहे. त्यात थोडंसं डिटेलमध्ये गेलो तर आपण नॉर्मली सस्पेन्शन किंवा टेन्शन अशी एक टर्मिनॉलॉजी वापरतो. सो 2 डिग्री टावर म्हणजे सस्पेन्शन टावर, म्हणजे त्याच्यावर फक्त त्याने कंडक्टरला असं धरून ठेवलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. आणि 15 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री म्हणजे टेन्शन टावर, की कंडक्टरला त्यांनी असं टेन्शननी धरून ठेवलेलं आहे आणि तेवढा टर्न आपल्याला करता येतो. म्हणजे जी टावरची जी अलाइनमेंट आहे, 15 डिग्रीचा जर टावर असेल तर आपल्याला मॅक्सिमम 15 डिग्रीचा टर्न घेता येतो. टर्न जर जास्त असेल तर आपल्याला 30 डिग्री टावर वापरावा लागतो. 30 डिग्रीपेक्षा जास्त टर्न असेल तर आपल्याला 60 डिग्री टावर करावा लागतो. आणि त्यापेक्षाही जास्त टर्न असेल किंवा काही स्पेशल कंडिशन मध्ये असेल तर आपण स्पेशल त्या रिक्वायरमेंट प्रमाणे स्पेशल टावर सुद्धा डिझाईन करून घेत असतो. तो हा टावर अँगल प्रमाणे 2 डिग्री हा सस्पेन्शन झाला आणि 15, 30 किंवा 60 डिग्री हे टेन्शन टावर झाले. आणि टावरला आपल्याला जसे विविध हाईट पाहिजे त्याप्रमाणे म्हणजे टावरची एक स्टँडर्ड डिझाईन असते. आणि आपल्याला जसं हाईट पाहिजे असेल त्या हाईट प्रमाणे आपण टावरच्या खाली तीन तीन मल्टिपल मध्ये एक्सटेन्शन ऍड करत जातो. सो त्याप्रमाणे टावरचे एक्स 3 मीटर, 6 मीटर, 9 मीटर, 12 मीटर, 15, 18 मीटर पर्यंत एक्सटेन्शन टावर त्या त्या रिक्वायरमेंट प्रमाणे. तो हे एक जनरल एक क्लासिफिकेशन झालं. आणि या प्रत्येक क्लासिफिकेशन जर रिलेट करायचा प्रयत्न केला, कारण की तुम्ही आपण बाहेर जातो आणि आपल्याला टावर दिसतात तो एक टावर बघूनच आपण लगेच सांगू शकतो की हा कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे. एक्झाम्पल हा जो टावर दिसत आहे 132 केव्हीचा सिंगल सर्किट टावर आहे, व्हर्टिकल कॉन्फिग्युरेशन आहे, 2 डिग्रीचा टावर आहे म्हणजे सस्पेन्शन टावर आहे आणि एक्सटेन्शन नाहीये, हा सिम्पल टावर आहे. तसंच हा दुसरा आहे 100 केव्हीचा टावर, याच्यावर तुम्ही बघू शकाल 2 सर्किट आहे, अगेन कॉन्फिग्युरेशन व्हर्टिकल आहे, RYB एका खाली एक, 2 डिग्रीचा टावर आहे म्हणजे की सस्पेन्शन आणि विदाउट एनी एक्सटेन्शन. सिमिलरली हा 220 केव्हीचा मल्टी सर्किट टावर आहे, याच्यावर आपण बघू शकतो 4 सर्किट्स, व्हर्टिकल कॉन्फिग्युरेशन, सस्पेन्शन 2 डिग्री विदाउट एक्सटेन्शन. आत्ता हा जो टावर आहे 220 केव्ही मल्टी सर्किट टावर आहे, अगेन 4 सर्किट टावर, व्हर्टिकल कॉन्फिग्युरेशन, पण हा टावर आहे 15 डिग्री म्हणजे की टेन्शन टावर. एक सिंपल आहे, तुम्ही जे इन्सुलेटर स्ट्रिंग आहे त्याची पोझिशन बघूनच आपण सांगू शकतो. जर इन्सुलेटर स्ट्रिंग व्हर्टिकल आहे तर तो सस्पेन्शन टावर आहे, आणि इन्सुलेटर स्ट्रिंग हॉरिझॉन्टल असेल दॅट मीन्स हा टेन्शन टावर आहे. एक सिंपल बऱ्याचशा लोकांना माहित असेल, पण तरी जस्ट एक राईट. सिमिलरली हा 220 केव्हीचा मल्टी सर्किट टावर आहे, व्हर्टिकल कॉन्फिग्युरेशन, 30 डिग्रीज विदाउट एक्सटेन्शन. हा 220 केव्हीचा मल्टी सर्किट 60 डिग्री टावर. आता एक तुम्ही नोटीस केलं असेल टावरची डिग्री जशी जशी वाढत जाते राईट, तसं तर त्याचा जो बेस आहे तो असा ब्रॉड होत चालतो. कारण की जेवढा जास्त अँगल असेल तेवढं टावरवर ज्या हे स्ट्रेसेस येतात ते तेवढा जास्त असतात. तो टावर तेवढा आपल्याला तेवढं त्याचं फाउंडेशन ब्रॉड पाहिजे सो दॅट ते तेवढा लोड आपलं सहन करू शकेल राईट. तसंच हा सिमिलरली 400 केव्हीचा सिंगल सर्किट टावर आहे आणि हा हॉरिझॉन्टल कॉन्फिग्युरेशन आहे. मला आवाज येतोय? हा येतोय सर, ते मध्ये हा माईक बोला सर, येतोय. तुमचा. हा मध्ये काहीतरी प्रॉब्लेम हा झाला सर, होता, मला आते डिस्कनेक्ट आते तो सर आवाज येतो सर. ओके ओके मध्ये सॉरी काहीतरी डिस्कनेक्शन झालं होतं. ओके सो आपण टावर टाइप्स बद्दल, हा जो टावर दिसत आहे
400 केव्ही चा हॉरिझॉन्टल कॉन्फिग्युरेशन राईट आणि 30 degrees टावर आहे. सो लाईकवाईज टावरचे वेगळे वेगळे टाईप आहे. हा थोडासा नवीन डिझाईनचा टावर आहे की नॅरो बेस टावर, ज्याच्यामध्ये जो बेस जो आहे टावरचा तो नॅरो असो, म्हणजे जो बाकीचे जे आपले कन्व्हेन्शनल टावर आहेत ज्याचे वाईड बेसचे टावर असतात, आता हे नॅरो बेस टावर मोस्टली आपल्या अर्बन एरियामध्ये आपण वापरतो, जिथे आपल्याला टावर इरेक्शन करायला जागा वगैरे कमी असेल आणि एस्पेशली अर्बन एरियामध्ये आपल्याला हे प्रॉब्लेम येतात की जास्त जागा नसते, तर त्या ठिकाणी आपण हा नॅरो बेस टावरचा वापर आता खूप प्रमाणात, म्हणजे मुंबई आहे, पुणे, नागपूर जे एरिया आहे, खूप ठिकाणी आता नॅरो बेस टावरचा वापर केला जातो राईट. सिमिलरली दुसरा महत्वाचा जो कॉम्पोनंट आहे तो कंडक्टर. लाईन्समध्ये जे कंडक्टर वापरले जातात ते ऍक्च्युली ACSR कंडक्टर वापरले जातात. ACSR इज ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड, हा असं त्याचा फुल फॉर्म आहे. आणि त्याच्यामध्ये काय असतं की जे बाहेरचे जे स्ट्रँड्स आहेत हे प्युअर ॲल्युमिनियमचे असतात, म्हणजे ऑलमोस्ट हाय प्युरिटी ॲल्युमिनियम. आणि जे सेंटर स्ट्रँड आहे, आता हे पुढच्या स्क्रीनवर क्लिअर होईल, जे मधले स्ट्रँड जे सर्कलमध्ये दाखवलेले आहेत 7 स्ट्रँड, त्या स्टीलचे आहे आणि स्ट्रँड ॲल्युमिनियमचे आहे. सो मेजॉरिटी जो लोड बेअरिंग आहे हा स्टील स्ट्रँडवर असतो आणि आपला जो करंट फ्लो आहे हा मॅक्सिमम ॲल्युमिनियमचा स्ट्रँड जो पार्ट आहे त्याच्यातनं होत असतो राईट. सिमिलरली हा पॅन्थर कंडक्टर, नावं तुम्ही ऐकले असतील, झेब्रा, पॅन्थर वगैरे. सो हा पॅन्थर कंडक्टर आहे 0.2. आणि असे भरपूर कंडक्टरचे टाईप्स आहेत. ऍक्च्युली हा चार्टमध्ये बघितले तर जवळजवळ 30-30 कंडक्टर आहेत आणि त्यापैकी आपण जे मेजरली वापरतो राईट ते नॉर्मली हे वापरतो, पॅन्थर, झेब्रा आणि मूस. आपल्याकडे जे नॉर्मली 100, 110, 132 KV लाईन्स आहे त्या ठिकाणी आपण 0.2 पॅन्थर हा कंडक्टर वापरतो इन जनरल. जे 220 लाईन्स असतील तिथे 0.4 झेब्रा सिंगल कंडक्टर वापरतो. काही ठिकाणी लोड रिक्वायरमेंट जास्त असेल तर 0.4 डबल सुद्धा वापरतो राईट. आणि सबस्टेशन स्विचयार्ड मध्ये आपला 0.4 झेब्रा कंडक्टर असतो नॉर्मली. आणि आपले जे 400 KV लाईन्स आहे त्या 5 मूसचा ट्विन लाईन बाय डिफॉल्ट, सगळ्या कंडक्टर ट्विन डबल कंडक्टर असतात, काही ठिकाणी गरज पडल्यास 4 क्वाड कंडक्टर असतात. आणि 400 KV सबस्टेशन स्विच 0.5 ACSR मूस कंडक्टर हा वापरला जातो राईट. अपार्ट फ्रॉम दॅट काही वेगळ्या टाईपचे पण कंडक्टर आहेत, जसं हाय टेम्परेचर लो कंडक्टर्स, याच्याबद्दल आपण नेक्स्ट स्लाइड म्हणजे पुढील स्लाइड मध्ये बोलूया राईट. आता तसेच अर्थ वायर हा एक महत्वाचा कंपोनंट आहे जे टॉवरच्या टॉपवर असते आणि आपले जे ट्रान्समिशन आहे पासून प्रोटेक्शन साठी हा खूप महत्वाचा म्हणजे अर्थ वायर असतो राईट. त्याचे नॉर्मली आपल्याकडे जे साईज वापरले जातात ते 7x315 म्हणजे 7x3.15 square mm हा साईजचा आहे, किंवा 7x3.66 square mm हा 400 KV लाईन्सला अशा प्रकारे वापरले जातात. त्याशिवाय जे तिसरा महत्वाचा कंपोनंट आहे तो इन्सुलेटर आहे. आता इन्सुलेटर नॉर्मली आपल्याकडे जे तुम्ही ब्राऊन कलरचे जे इन्सुलेटर बघतात ते पोर्सलिनचे असतात, त्या व्यतिरिक्त ग्लासचे इन्सुलेटर सुद्धा आपल्याकडे आहेत. काही लाईन्सला HVDC लाईन्सला पण ग्लासचे इन्सुलेटर काही पोर्शनमध्ये वापरलेले आहेत. मज आहे त्यांचं दोघांचं हे वर्किंग मध्ये, पण काही ठिकाणी हे पण इन्सुलेटर वापरले जातात. हे डिस्क इन्सुलेटरचं क्रॉस सेक्शन दाखवलेलं आहे, आपण जास्त याच्या डिटेलमध्ये जाणार नाही, तुम्ही नंतर हे रेफर करू शकता. त्याशिवाय आता रिसंट काही वर्षांपासून आपण पॉलिमर मटेरियलचे बनलेले इन्सुलेटर पण वापरतो. आता हे कसे असतात याचं एक साधारण इथे कन्स्ट्रक्शन दाखवलेलं आहे. हा जो मधला जो रॉड आहे हा RP हा हाय इन्सुलेटिंग मटेरियलचा रॉड असतो आणि त्याच्या बाहेरचे जे हे जे फ्लॅंजेस दिसतात हे सिलिकॉन रबरचे असतात आणि त्याला दोन्ही बाजूला जे एंड फिटिंग आहे हे मात्र मेटालिक असतात. म्हणजे एक बाजू जी टावरला कनेक्टेड होणार क्रॉस आर्मला आणि दुसरी बाजू की जिथं आपला हार्डवेअर म्हणजे कंडक्टर अटॅच होणार. तर हे असे पॉलिमरचे इन्सुलेटर वापरले जातात आणि हेही परफॉर्मन्स वाईज इफेक्टिव्ह आहे. ऑफकोर्स कॉस्टला थोडेसे जास्त आहे, पण जे आपले क्रिटिकल टावर आहे, क्रिटिकल लोकेशन आहे, त्या ठिकाणी आपण पॉलिमर कंडक्टर वापर आपण थोडस डिटेलमध्ये नेक्स्ट स्लाइड्स मध्ये बोलणार आहोत राईट. राईट हे बाकी कंडक्टर ऍक्सेसरीज आहे, STN म्हणजे सिंगल टेन्शन, डबल टेन्शन वगैरे, जास्त याचे डिटेल्स मध्ये जात नाहीये. आर्किंग हॉर्न्स,
आर्मरिंग म्हणजे हे जे कंडक्टरला आर्मरिंग असते ती आर्मरिंग, स्पेसर्स आहे, हे यापैकी बऱ्याचशा गोष्टी आपण सबस्टेशनला सुद्धा वापरतो. मिडस्पॅन जॉईंट आहे टू जॉईन द कंडक्टर. व्हायब्रेशन डॅम्पर, हे जे हँगिंग पीस दिसत आहे, दिस आर द व्हायब्रेशन डॅम्पर्स. कोरोना रिंग, अर्थवायर फिटिंग्स, राईट, हे मागे जे टॉवर वर दिसत आहे ते समोरची इन्सुलेटर स्ट्रिंग वर नाही, हे मागे जे टॉवर आहे आणि हे अर्थवायरचे फिटिंग्स, हे अर्थवायरचे काही हार्डवेअर, हे अर्थवायरचा बॉन्डिंग, जे अर्थवायर आणि टॉवरला जे कनेक्ट करतं हे महत्वाचं पीस म्हणजे अर्थ बॉन्डिंग. बर्ड गार्ड म्हणजे हे जे करवत सारखं दिसत आहे क्रॉस आर्मच्या टॉपला, हे बर्ड गार्ड म्हणजे बर्ड या टॉवरच्या टोकाला इथे बसायला नको, बर्ड ड्रॉपिंग नाही, आपले हे इन्सुलेटरला त्यांनी कॉन्टॅमिनेट करायला नको, बिकॉज तसं झालं तर आपलं इन्सुलेटर कॉन्टॅमिनेटेड झाले तर फ्लॅश ओव्हर होऊन लाईन ट्रिपिंग होण्याची शक्यता असते, बरोबर आहे. त्याशिवाय अँटी क्लाइम्बिंग टॉवर जे आहेत आपलं सबस्टेशन सारखं नाही आहे, ते ओपन एरियामध्ये असतात आणि तिथं बाकी जी जनरल पब्लिक आहे त्यांना इझिली ऍक्सेसिबल असतं ते गोष्टी, बरोबर ना. ते असं प्रोटेक्टेड काय आपण त्याला फेन्सिंग करून केलेलं नाही आहे, तर प्रत्येक टॉवरला जे कॉमन जे पब्लिक आहे त्या लोकांनी वर चढू नये म्हणून त्यांना, जे पॉप्युलेटेड एरियामध्ये जर टॉवर असेल तर, एखादा शेतात टॉवर असेल किंवा जंगलात टॉवर असेल तर तिथं हे मॅन्डेटरी नाही, पण नॉर्मली अर्बन एरियामध्ये तर हे मस्ट आहे. तर हे अँटी क्लाइम्बिंग डिवाइस असतात किंवा हे जे आहे डेंजर बोर्ड, हे जे आरवाय कलरमध्ये दिसत आहे ते फेसप्लेट, हे सर्किट म्हणजे हे काही टॉवरचे ऍक्सेसरीज आहेत. त्याशिवाय टॉवरचे जे अर्थिंग आहे ते पण विशिष्ट प्रकारचे अर्थिंग असतात, म्हणजे सबस्टेशनचे अर्थिंग आणि टॉवर अर्थिंग मध्ये फरक आहे. जनरली टॉवरमध्ये दोन टाईपचे अर्थिंग असतात, काय हे पाईप टाईप अर्थिंग, जी नॉर्मल ब्लॅक कॉटन सॉइल वगैरे असेल तर त्या ठिकाणी टॉवरच्या एका लेगला, हा म्हणजे हा टॉवर लेग दाखवलेला आहे जो लेफ्ट दिसत आहे, आणि राईट साईडला गॅल्वनाइज आयनचा 3 मीटर लांबीचा पाईप, 3 मीटर लांबी आणि 25 मिलीमीटर डायमीटरचा पाईप असं वर्टिकल अरेंजमेंटमध्ये टाकलेला असतो. त्याच्या आजूबाजूला आपलं फिलिंग असतं आणि टॉवर आणि पाईपला कनेक्ट करण्यासाठी हे अशी पट्टीची अरेंजमेंट असते, राईट. सो हे पाईप टाईप अर्थिंग आहे, आणि ज्या नॉर्मल ब्लॅक कॉटन सॉइल किंवा सॉफ्ट सॉइल ज्या असतात त्या ठिकाणी पाईप टाईप अर्थिंग वापरले. म्हणजे हे एक जस्ट साधारण एक फोटो जस्ट टू शो यू हाऊ इट लुक्स लाईक. आणि दुसऱ्या टाईपची जे अर्थिंग आहे त्याला काउंटर पॉइस अर्थिंग असं म्हटलं जातं. ही कशी असते, हे असं टॉप व्ह्यू दाखवलेलं आहे, हे टॉवरचे 4 लेग आहे आणि चारही टॉवरच्या 4 लेग पासून असे डायगोनल डिस्टन्स मध्ये आपली जी अर्थवायर असते ना सबस्टेशनला किंवा टॉवरला वापरलेली, तीच अर्थवायर अशा या खाली जो क्लॅम्प दाखवलेला आहे या क्लॅम्प मध्ये क्रिम्पिंग करून टॉवरच्या 4 लेगला टाकलेली असते, आणि हा पुढील फोटोमध्ये क्लिअर होईल. आणि अशी ट्रेंच तयार करून अशी ती पसरवलेली असते चारही डायरेक्शनला. आता ही काउंटर पॉइस अर्थिंग नॉर्मली अशा ठिकाणी यूज होते की ज्या ठिकाणी टॉवरच्या नियर बाय जी सॉइल आहे ती हे आहे रॉकी सॉइल आहे, आणि जिथं चांगली अर्थिंग मिळत नाही म्हणजे आणि आपल्याला डीप जास्त, कारण की पाईप टाकायला आपल्याला 3 मीटर डीप जावं लागेल, राईट. तर ते जिथे शक्य नसेल आणि तिथे डीप जाऊनही चांगली अर्थिंग मिळत नसेल तर आपण त्या ठिकाणी ही काउंटर पॉइस टाईपची अर्थिंग करतो, राईट. आता आपण आपला मेन विषय आहे टॉवर ऍक्च्युअली लाईन मेंटेनन्स बद्दल. सो टॉवर मेंटेनन्स मध्ये एक महत्वाचा जो ऍक्टिव्हिटी आहे ती आहे टॉवर लाईनची पेट्रोलिंग. तर पेट्रोलिंग जे साधारण आपण 3-4 टाईप मध्ये आपण बोलतो आणि तुम्ही पण ऐकत असाल लोकांकडनं बोलताना किंवा हे, तर ते काय प्रकार आहे. एक प्रकार आहे ग्राउंड पेट्रोलिंग, दुसरा प्रकार आहे टॉप पेट्रोलिंग किंवा त्याला मंकी पेट्रोलिंग असेही म्हटलं जातं. तिसरा जे प्रकार आहे ते आहे फॉल्ट पेट्रोलिंग, आणि त्याशिवाय काही स्पेशल पर्पज पेट्रोलिंग पण आपण करतो. आता ग्राउंड पेट्रोलिंग म्हणजे हे मोस्ट कॉमन पेट्रोलिंग आहे आणि रुटीन टॉवरची पूर्ण आपण जे चेकिंग करतो त्यामध्ये आपण ग्राउंड पेट्रोलिंग करतो. त्यामध्ये आपले जे लाईन स्टाफ आहे त्याचे 2 किंवा 3 माणसं प्रत्येक टॉवरला पायी पायी चालत जातात, म्हणजे एक गँग जे आहे ते एका
रुटीन मध्ये 10 टावर ची पेट्रोलिंग करतात. हे आपल्याकडे जनरली तशा प्रकारे पूर्ण अरेंज केलं जातं की आपल्याकडे समजा 10 माणसं आहे तर 2-2 माणसाचे 5 गँग बनवले जातात आणि एक गँग आहे जे 2 माणसांची ते एका दिवसामध्ये 10 टावरचा पायी चालून पेट्रोलिंग करणं, राईट. अशा प्रकारे आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे 1-10 दुसरे आहेत ते 11-20 अशा प्रकारे पेट्रोलिंग करणार. आणि एक फॉर्म असतं, एक चेकलिस्ट असतं आणि जे दाखवले राईट फ्रॉम टावर कंडक्टर अर्थवायर बाकी सगळे ऍक्सेसरीज आजूबाजू काय आपण ते पुढे चेकलिस्ट काय आहे तर त्या चेकलिस्ट प्रमाणे ते आपल्याला ग्राउंड पेट्रोलिंग आपल्याला ते आयडेंटिफाय होत नाही. जसं कंडक्टरची वरची कंडिशन असेल, जम्परिंगची कंडिशन असेल किंवा डिस्क इन्सुलेटर एकमेकांमध्ये आपण जे अडकवतो त्याच्यामध्ये त्या लॉकिंग पिन असतात किंवा या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत किंवा इन्सुलेटरचं जे कॉन्टॅमिनेशन आहे किंवा फ्लॅश ओव्हर झालेलं या सगळ्या पाहू नये तर त्या केसमध्ये आपण टॉप पेट्रोल त्या केसमध्ये मग टॉवरच्या टॉपवर चढून या पर्टिक्युलर डिटेल त्या प्रकारे त्याचं मग मेंटेनन्स त्याचे प्रकार आहे ते फॉल्ट पेट्रोलिंग की एखादी लाईन ट्रिप आणि एक पिरियड असा होता म्हणजे याच्यात ज्यावेळेस मी लाईन मेंटेनन्सला होतो त्यावेळेस फक्त डिस्टन्स रिलेवर झोन इंडिकेशन दाखवलं जायचं की बाबा झोन 1 आहे किंवा झोन 2 आहे आणि झोन 1 असेल तर दॅट इज 80% ऑफ द लाईन. सो पूर्ण लाईनची ती पेट्रोलिंग करावं लागायची आणि जस्ट टू आयडेंटिफाय द फॉल्ट. तर त्यावेळेस आपण इच अँड एव्हरी टावर जाऊन आपण रोड थ्रू जातो आणि दुरूनच आपण चेक करतो की कुठं फॉल्ट झालेला आहे आणि लवकरात लवकर तो फॉल्ट आयडेंटिफाय अटेंड करायचं ही प्रायोरिटी असते, राईट. आणि स्पेशल पर्पज पेट्रोलिंग मध्ये काही आपल्याला स्पेशल ऍक्टिव्हिटी करायची आहे म्हणजे कंडक्टर रिप्लेसमेंट करायचे अर्थवायर रिप्लेसमेंट करायचे किंवा आपलं काही हायवे क्रॉसिंगचं ऍक्टिव्हिटी आहे रेल्वे क्रॉसिंगचे ऍक्टिव्हिटीज आहेत तर या ठिकाणी काही स्पेशल म्हणजे त्या फोकसने पेट्रोलिंग करावं लागतं की आपल्याला ती काही ऍक्टिव्हिटी आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये जे गोष्टी नोट डाऊन करायचे लाईक कंडक्टर रिप्लेसमेंट करायचं असेल तर आपल्याला इच अँड एव्हरी खालून ज्या लाईन डिस्ट्रीब्युशन ज्या लाईन असतात छोट्या लाईन्स LT लाईन ST लाईन्स या प्रत्येकाचे आपल्याला डिटेल्स माहिती पाहिजे की हे कोणाचे लाईन्स आहेत त्याचे शटडाऊनसाठी म्हणजे आपल्याला मग कॉर्डिनेट करावं लागतं वगैरे तर त्यासाठी मग आपण स्पेसिफिकली त्या पर्पजनी त्या डिटेल्स नोट डाऊन करतो. सो अशा प्रकारे स्पेशल पर्पज पेट्रोलिंग पण आपण आपल्या कामाच्या गरजेप्रमाणे करत असतो. आता ग्राउंड पेट्रोलिंग करताना जे चेक पॉइंट ज्या नोट केले जातात ह्याची ही लिस्ट आहे तर हे सगळे डिटेल्स म्हणजे टावर फाउंडेशन टावर अर्थिंग नटबोल्ट्स टावरचे प्रत्येक मेंबर जागेवर आहे की नाही कारण की भरपूर वेळा आपले टावर मेंबर चोरीला जातात कारण की गॅल्वेनाइज्ड आयर्नचे चांगल्या प्रकारे मटेरियलचे ते हे असतात टावर मेंबर्स आणि काही जे लोक ते मेंबर्स कट करून म्हणा किंवा हे करून चोरीला जातात तेही आपल्याला बघावं लागतं. अँटी क्लाइम्बिंग डिवाइस जे आहे ते बरोबर आहे की बाकीचे सगळे ऍक्सेसरीज बरोबर आहे की नाही महत्वाचं क्लिअरन्सेस बरोबर आहे की नाही त्याच्यात ग्राउंड क्लिअरन्स रोड क्रॉसिंग असेल तर रोड क्लिअरन्स ट्रीजची काय पोझिशन आहे आणि गरज असल्यास मग ट्री कटिंग आणि या गोष्टी अरेंज कराव्या लागतात किंवा काही कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी आहे का बिल्डिंग आहे का वगैरे या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात. लाईन क्रॉसिंग्स आणि हे क्रॉसिंग्स चेक करावे लागतात, राईट. सिमिलरली ब्रोकन डेस फ्लॅश ओव्हर डेस कॉन्टॅमिनेशन स्प्लिट पिन्स हे जे बोलत होतो हे नॉर्मली ग्राउंड पेट्रोलिंग मध्ये दिसणार नाही टॉप पेट्रोलिंग मध्ये चेक करतो. कंडक्टर हार्डवेअर कंडक्टर डिफॉर्मेशन आहे जम्परिंग आहे रिपेअर स्लीव आहे सॅकची काय पोझिशन आहे टॅक वेल्डिंग म्हणजे प्रत्येक नटबोल्टला टॅक वेल्डिंग केलेली असते सो दॅट ते
जे नॉर्मल पब्लिक आहे त्यांना ते ओपन करता येणार, नाहीतर ते ओपन केले तर टावरचे जे कनेक्टिंग पीसेस आहे ते इझिली आपल्याला काढता येतात, राईट. सो ते काढता केलेले असतात. आणि शिवाय आपला जो राईट ऑफ वे आहे आरओडब्ल्यू म्हणजे राईट ऑफ वे मध्ये काही एन्क्रोचमेंट आहेत का किंवा काही कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी आहे, कोणी घर बांधलेले आहे, कोणी हे केलेलं आहे का, हे चेक करणं हे नॉर्मली पेट्रोलिंगचा चेक पॉईंटचा पार्ट असतो, राईट. आता मुव्हिंग ऑन, आता हे जनरल आपलं हे लाईन मेंटेनन्स आहे हे तुम्ही पण ऐकलं असेल, माहीत असेल. थोडस आता पुढच्या गोष्टी बघूया. आता हे नॉर्मली तर हे करायचंच आहे, हे वर्षानुवर्ष आपण करत आलेलो आहोत, तर काही नवीन गोष्टी लाईन मेंटेनन्स मध्ये काय सुरू आहे किंवा आपण आता ज्या नवीन चॅलेंजेस समोर आहे. आता मला आठवते मी ज्यावेळेस लाईन मेंटेनन्सला होतो त्यावेळेस लाईन जर कंझ्युमरचा लोड वगैरे अफेक्ट झाला नसेल तर इतकी हे नसायचं, इतकं अर्जन्सी नसायची, किंवा एखाद्या वेळेस चालून जायचं की ठीक आहे दुसरी लाईन चालू आहे ना आपलं आपण करू आपला थोडस ह्याच्याप्रमाणे. पण आता तुम्हाला माहिती आहे खूप म्हणजे स्ट्रिक्ट सगळे नॉर्म्स आहेत, म्हणजे आपल्याला ट्रान्समिशन सिस्टम अवेलेबिलिटी मेंटेन करायची आहे आणि 99.7 इतकं स्ट्रिक्ट टार्गेट आहे. तर आता म्हणजे तास मोजले जातात आणि मिनिट्स मोजले जातात की एखादी लाईन ट्रिपवर आपल्याला लवकरात लवकर म्हणजे पहिले तर ट्रिपच नको व्हायला पाहिजे. त्यासाठी जे काही पूर्ण मेंटेनन्स करायचं आहे ते ट्रिपिंग आलीच तर लवकर ती कशी रिस्टोअर करायची आहे किंवा एखादा ब्रेकडाऊन झाला तर लवकरात लवकर कसं रिस्टोअर करायचं त्यासाठी आपण आता इम्प्रूव्ह झालेले आहे. जे नवीन आपण काय वापरतो हे जे नवीन चॅलेंजेस आहेत त्यांना ओव्हरकम करण्यासाठी त्याच्याबद्दल थोडस बोलूया. तो एक हे आहे की पॉलिमर इन्सुलेटर बद्दल आपण बोललो, राईट. तो अजूनही आपल्याकडे टिपिकल सेरामिकचे इन्सुलेटर सेरामिक म्हणजे पोर्सेलिन वाला जे ब्राऊन कलरचे जे इन्सुलेटर आहे ते वापरले जातात. पण पॉलिमर लॉंग रोड इन्सुलेटरचे काही फायदे आहेत जसं हे जे काही पॉईंट आहे काही पॉईंट घेऊया. जसं रेझिस्टन्स फ्लॅश ओव्हर जे आहे हे हाय जे आहे त्या ते पंचर होऊ शकतात. नंतर इरोजन किंवा क्रॅकलिंग हे जे आहे हे हाय आहे. डिस्क इन्सुलेटर लवकर क्रॅकल किंवा इरो होऊन तर खराब होऊ शकतात. कॉन्टॅमिनेशन किंवा पॉल्युशन मध्ये हे लवकर अफेक्ट होतात, पॉलिमर लॉंग रोड होत नाही. एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे हायड्रोफोबिसिटी म्हणून पॉलिमर लॉंग रोड इन्सुलेटरची. हायड्रोफोबिसिटी म्हणजे नथिंग बट तुम्ही हे बघितलं असेल आपले जे कमळ असतो कमळच्या पानावर जर पाणी पडलं तर ते पाणी असं एक सिंगल स्ट्रीम नाही होत ते काय म्हणतो आपण मोती सारखे त्याचे कंटिन्युअसली प्रॉपर्टी म्हणजे हायड्रोफोबिसिटी. आपलं जो नॉर्मल डिस्क इन्सुलेटर आहे त्याच्यावर पाऊस आला किंवा पाणी पडला तर एक धार तयार होते आणि त्याच्यामुळे एक फ्लॅश ओव्हर पाथ तयार होण्याची ऑलवेज एक शक्यता असते. ती पॉलिमर लॉंग रोड मध्ये खूप कमी होऊन जाते. तर ही एक खूप महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. आपले क्रिटिकल लोकेशन आहे ज्या ठिकाणी फॉल्ट होण्याची शक्यता जास्त आहे त्या ठिकाणी आपण पॉलिमर लॉंग रोड इन्सुलेटर वापरतो. हे ठिकाणी वापरू शकतो पण कॉस्ट फॅक्टर हाय असल्यामुळे आपण आता सरसकट सगळ्या ठिकाणी वापरत नाहीये. पण ज्या महत्वाचे क्रिटिकल लोकेशन आहे त्या ठिकाणी आपण पॉलिमर लॉंग रोड इन्सुलेटर वापरतोय. अपार्ट फ्रॉम दॅट इतरही काही गोष्टी आहे मेंटेनन्स द्यायला लागत नाही, वेट खूप कमी आहे, हे तुम्ही नंतर चेकआउट करू शकता. दुसरं काही एक नवीन आपल्याकडे वापरलं गेलंय आणि काही झोन मध्ये मला माहिती आहे एक्सपेरिमेंट बेसिसवर आपण केलेलं आहे की जसे सबस्टेशनला लाइटनिंग अरेस्टर असतात म्हणजे सर्ज अरेस्टर असतात तसे ट्रान्समिशन लाईनला पण म्हणजे लाईनवर लटकवलेले सर्ज अरेस्टर. म्हणजे आता काय होतं एखादा लाइटनिंग स्ट्रोक आला तर तो त्या सबस्टेशन म्हणजे ट्रान्समिशन लाईनवर न ट्रॅव्हल करणार त्या सबस्टेशन पर्यंत ट्रॅव्हल करणार आणि सबस्टेशनला एले आहे आणि सबस्टेशनला जाऊन ते राईट. तर एखादी लॉंग लाईन असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो की लाईनवरच लाइटनिंग अरेस्टर
ठिकठिकाणी आता हे नेक्स्ट डायग्राम मध्ये क्लिअर होईल, वेगळं वेगळं कॉन्फिग्युरेशन आहे. तर अशा प्रकारे आपण कंडक्टरला हँग करून ग्राउंड वायरशी कनेक्ट करू शकतो, किंवा हे इन्सुलेटर स्ट्रिंगला पॅरेलल असं करू शकतो, किंवा हे खालच्या क्रॉस आर्मवर कनेक्ट करून वरच्या फेजला कनेक्ट करू शकतो. वेगवेगळ्या कॉन्फिग्युरेशन आहे, अशा कुठल्याही प्रकारच्या कॉन्फिग्युरेशन मध्ये कनेक्ट करू शकतो, जेणेकरून जिथे लाइटनिंग जास्त आहे त्या ठिकाणी ते तिथल्या तिथं लाइटनिंग अरेस्टर थ्रू ते डिस्चार्ज होऊन जाणार, आणि त्याला ते लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करून सबस्टेशन एंडला डिस्चार्ज होण्याची तेवढी गरज राहणार नाही. आपली जे ओव्हरऑल रिलायबिलिटी आहे लाईनची, हे काही ऍक्च्युअल पिक्चर्स आहे. अशा प्रकारे ते इन्स्टॉल केले जातात आणि आपण काही ठिकाणी इन्स्टॉल पण केलेत एक्सपेरिमेंट बेसिसवर परफॉर्मन्स चेक करण्यासाठी की ह्याचा काय फायदा होतोय, आणि झालेले आहेत त्याचे बेनिफिट्स आपल्याला झालेले. ते अशा प्रकारे लाइटनिंग अरेस्टर किंवा सर्ज अरेस्टर जे लाईनवर लावू शकतो वापरलेले आहेत. आता अजून एक नवीन आपण काही ठिकाणी वापरायला सुरुवात केली आहे, त्याला म्हणतात HTLS कंडक्टर. HTLS म्हणजे टेम्परेचर लो सॅग, म्हणजे हे जे कंडक्टर आहे हे हाय टेम्परेचर पर्यंत ऑपरेट करू शकतो आपण. नॉर्मली आता आपण जर ACSR बघितलं तर कुठलाही ACSR म्हणजे पॅन्थर असो का झेब्रा असो का कुठलाही कंडक्टर असो, त्याला ऑपरेट करायला टेम्परेचरची लिमिट आहे. लिमिट म्हणजे त्या कंडक्टरला तेवढा लोड नाही देऊ शकत, म्हणजे जर त्याचे टेम्परेचर 75 degrees वर गेला तर त्याची करंट लिमिट आपल्याला तेवढीच मेंटेन करावं लागते, कारण की त्याच्यामध्ये अल्युमिनियमचा वापर केला गेला आहे आणि अल्युमिनियम तेही प्युअर अल्युमिनियम. आणि हॅलो प्युअर अल्युमिनियम जे आहे त्याची म्हणजे जर ते टेम्परेचर 75 वर गेलं तर ते अल्युमिनियम आहे ते लगेच म्हणजे त्या टेम्परेचरला सस्टेन करू शकत, म्हणून आपण प्युअर अल्युमिनियम कंडक्टर एका टेम्परेचरच्या 75 degrees वर वापरू शकत नाही. पण हे जे HTLS कंडक्टर आहे, हे जे नवीन टेक्नॉलॉजी मध्ये आहे, त्याच्यामध्ये काय केलेलं असतं की प्युअर अल्युमिनियमचा कंडक्टर असतो हा अल्युमिनियम अलॉयचा कंडक्टर असतो, आणि हे कंडक्टर आहे हे हाय टेम्परेचर म्हणजे इथे जे थर्ड पॉइंट मध्ये दिसतंय की 180 to 200 degrees पर्यंत टेम्परेचर पर्यंत हे ऑपरेट होऊ शकतं, म्हणजे नॅचरली त्याची जी करंट कॅरिंग कॅपॅसिटी आहे ही खूप जास्त असणार. आणि दुसरं एक हे महत्वाचं असं आहे की आता आपल्याकडे जसं आता अर्बन एरिया असेल आणि लोड वाढत जातो, आणि पहिले समजा 0.2 टाकलेला आहे आणि आता ती कॅपॅसिटी कमी पडायला लागली आणि आपल्याला कॅपॅसिटी वाढवायची आहे, तर एक नॅचरल हे आहे की 0.2 कंडक्टर असेल तर 0.3 किंवा 0.4 कंडक्टर आपण टाकायला पाहिजे. पण ते करणं शक्य होत नाही, कारण की आपण जर हायर साईजचा कंडक्टर टाकला त्याचं वजन जास्त असेल, त्याचं सॅग जास्त असेल, आणि तो जो टावर आहे तो कंडक्टर साईज आपण ऑलवेज एक्झिस्टिंग टावरवर कंडक्टरची साईज वाढवून त्याला अपग्रेड करू शकत नाही. तर अशा ठिकाणी आपल्याकडे इझी ऑप्शन आहे ह्या HTLS कंडक्टर आपण वापरू शकतो. HTLS मध्ये काय असतं की ते कंडक्टरची वजन आणि त्याचं सॅग वगैरे, त्याचं नावच आहे कंडक्टरचं बघा, एक तर आहे हाय टेम्परेचर आणि दुसरं लिहिले लो सॅग, तर त्याचा जो सॅग आहे तरी म्हणजे ती साईज जरी आपण मोठी वापरली म्हणजे एक्झिस्टिंग कंडक्टरपेक्षा, पण त्याचा सॅग कमी असतो ACSR कंडक्टरपेक्षा. सो आपण ते जे एक्झिस्टिंग टावर जे आहेत आपले 132 kV असतील किंवा एक्झिस्टिंग 220 असतील, सेम टावरवर आपण हायर कपॅसिटीचा कंडक्टर वापरू शकतो विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन सॅग आणि विथ कॉम्प्रोमाइजिंग म्हणजे इव्हन आपण हायर टेम्परेचरला सुद्धा जाऊ शकतो. तर हे दोन बेनिफिट आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये त्याच एक साधारण फोटोग्राफ दाखवलेला आहे की हे कसे दिसतात. सगळ्या टाईपचे कंडक्टर आहे राईट, ह्यात जो दाखवला आहे अवेलेबल आहे, आपण सुद्धा हे वापरलेले आहेत काही अर्बन एरियामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला लोड आपल्याला वाढत चाललेला आहे आणि आपल्याला लाईनची अपग्रेड करायची किंवा अपरेटिंग करायची गरज आहे, पण जास्त मोठा कंडक्टर नाही वापरू शकत, त्या ठिकाणी आपण खूप ठिकाणी मुंबईलाही वापरलेले आहेत, पुणेलाही वापरले असतील मला जास्त आयडिया नाही आहे,
नागपूरला काही ठिकाणी वापरलेले आहे, तर भरपूर ठिकाणी आपण ऑफकोर्स याच्यामध्ये थोडी कॉस्ट इन्वॉल्ड आहे, पण मग जिथं खरंच गरज असेल एखादी नवीन टाकण्यापेक्षा किंवा अपग्रेडेड लाईन टाकण्यापेक्षा कंडक्टर रिप्लेस करायचा, राईट. सिमिलरली तिसरं पण आपल्याकडे आहे ते आहे EHV केबल्स आपण वापरतोय, म्हणजे जसे आपण 11 KV 22 KV 33 KV ला जसं केबल तर आता कॉमन झालेल्या आहेत गोष्टी, भरपूर ठिकाणी वापरतो, पण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज मध्ये पण म्हणजे 110 KV ला 220 KV ला, आता तुम्ही सगळे पुण्याचे आहे तुम्हाला माहित असेल की पर्वती टू रास्ता पेठ हे जे आहे राईट 132 KV हे पूर्ण आहे, ही पूर्ण अंडरग्राऊंड केबलनी कनेक्ट केलेली आहे, इथे कुठेच ओव्हरहेड नाही, कारण की पर्वती आणि रास्तापेठ हे प्रॉपर पुण्याच्या सेंटरमध्ये आहे आणि ओव्हरहेड लाईन टाकणं म्हणजे विचारच करू शकत नाही आपण, पण आपल्याला एनी हाव रास्तापेठला सप्लाय तर द्यायचं होतं, तर आपण काय केलं टोटल जे आहे दोन लाईन जे आपण टाकले ते टोटली अंडरग्राऊंड केबलने टाकले, तर आता हेही शक्य झालेलं आहे. आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेजमध्ये पण आपण अंडरग्राऊंड केबल वापरतो, एकतर अशा अर्बन ठिकाणी, तसंच मुंबईला पण आहे एक GIS भांडूप म्हणून सबस्टेशन आहे, तिथं पण जी लिल्लोची लाईन आहे 2.5 किलोमीटरची ते पूर्ण केबलने वापरलेली आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट भरपूर ठिकाणी आपल्याकडे काय सबस्टेशनचं जे स्विच यार्ड आहे त्याच्यामधनं लाईन बाहेर काढायला खूप ठिकाणी अडचणी असतात, म्हणजे टावर एक्झिस्टिंग टावर्स पण स्विच यार्डचा जो एंट्री पॉईंट आहे तिथून समजा तो पहिला जो टावर असेल त्याला कनेक्ट करायला पण खूप ठिकाणी अशा प्रकारे शॉर्ट डिस्टन्स म्हणजे 1/2 किलोमीटर 200-300 मीटर अशा प्रकारे केबलची अरेंजमेंट केलेली आहे, जेणेकरून आपल्याला एक फ्लेक्सिबिलिटीने आपल्याला लाईन कनेक्ट करता येतात. आणि खूप हे होत ऑफकोर्स आपण खूप हॅलो आवाज येतोय ना, हॅलो आवाज येत नाही आवाज येत नाहीये सर, बिलकुल महत्वाचं आवाज येत नाहीये सगळ्यांनाच आवाज ऐकू येत नाही का, कारण मला इथं ऐकू येतोय माझा आवाज येतोय सर्वांना नाही येत आहे सर आवाज मध्ये मध्ये सर ओके नाही मध्ये मध्ये थोडस ओके ओके सो हा जरा कॉस्टली सोल्युशन आहे नो डाऊट, म्हणजे आपण जे ओव्हरहेड लाईन टाकतो त्याच्यापेक्षा ह्याची कॉस्ट दुप्पट तिप्पट वगैरे जाते. तो सर सगळं आपण प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही, पण ज्या ठिकाणी खरंच अडचण आहे आपल्याला त्या ठिकाणी आपण हे बिलकुल आता 100-220 KV लेवल पर्यंत तर आपण वापरलेली, अजून 400 KV लेवलला आपण तरी नाही वापरलेली, ऑफकोर्स केबल्स अवेलेबल आहे, आपण अप टू 220 KV पर्यंत आपलं सुरुवात केलेली आहे, राईट. अजून एक लाईन मेंटेनन्स मध्ये आणि याच्यामध्ये एक महत्वाचा आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करायला मिळतो आहे हा थर्मोग्राफी, हा सेम तुम्ही सबस्टेशनला वापरता म्हणजे ते सेमच आहे. सो थर्मोग्राफी इज नथिंग बट की त्याचं काय प्रिन्सिपल आहे की कुठलीही सरफेस असेल किंवा वस्तू असेल तर ते त्याच्या टेम्परेचर प्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एमिट करतात. आणि हा जो थर्मोविजन कॅमेरा आहे हा थर्मोविजन कॅमेरा ते जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे जे त्याच्या टेम्परेचरला प्रोपोर्शनेट आहे हे त्याला हे कॅमेरा जो आहे तो त्याला डिटेक्ट करून त्या एका स्क्रीनवर म्हणजे जस्ट लाईक फोटो कॅमेरा आणि इन्फ्रारेड टेक्नॉलॉजीने कॅप्चर कॅमेरा ह्या दोन्ही गोष्टींनी कॅप्चर केले इमेजेस ओव्हरलॅप करून ते आपल्याला जसं अंडरस्टँड होईल त्याप्रमाणे दाखवतो. सबस्टेशनला तुम्ही सगळ्यांनी हे वापरलेलं असेल सो यू नो हाव इट वर्क्स राईट. तर टेक्नॉलॉजिकली थोडंसं बघितलं तर हे आपलं हे आहे रेडिओ वेव्हचं बँड आहे, हे जे कलरफुल दिसतं हे विजिबल लाईट आहे, हे जे आपल्याला आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. आणि इन्फ्रारेड वेन वी से आपण हे पाहू शकत नाही, पण त्या कॅमेरामध्ये इन्फ्रारेड टेक्नॉलॉजी आहे जो की हे पाहू शकता. आणि डिपेंडिंग अपॉन द टेम्परेचर ऑफ द दॅट सरफेस जे काय असेल
त्याच्याप्रमाणे त्याची बँडविड्थ चेंज होते आणि त्या बँडविड्थ कॅप्चर करून आपल्याला तो कॅमेरा जो आहे तो वेगळे टेम्परेचर दाखवतो आणि त्याच्यावरनं आपल्याला जे विज एखादा हॉटस्पॉट जे आपण म्हणतो की ज्यावेळेस एखादा टेम्परेचर एक क्रॉस झाल्यावरच तो व्हिजिबल हॉटस्पॉट होणार, म्हणजे 180 degree 200 degree क्रॉस झाल्यावर हॉटस्पॉट आपल्याला व्हिजिबल होतो. पण हा थर्मोविजन कॅमेरा इवन बिफोर दॅट आपल्याला एखादं एक यार कनेक्टिव्हिटी बहुतेक खराब आहे. हॅलो या तर आपल्याला ऍडव्हान्स मध्येच त्याचं एक इंडिकेशन मिळून जातं की इथं काहीतरी लूज कॉन्टॅक्ट आहे आणि आपण वेळेवर त्याचं मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी करू शकतो. राईट. अजून एक जे आहे जे आपण वापरतोय खूप वर्ष झाले, PID टेस्टिंग आपण एक मागच्या 5-7 वर्षांमध्ये खूप वापरायला सुरुवात केलेली आहे. सो PID इज नथिंग पंक्चर्ड इन्सुलेटर डिटेक्शन टेक्नॉलॉजी. त्याच्या पहिलेही आपल्याकडे एक टेक्नॉलॉजी होती, म्हणजे ते त्याला आपण बझर टेस्टिंग असं वेगळं होतं. त्याच्यामध्ये काय होतं की ऍक्च्युली प्रत्येक हॅलो एम आय ऑडिबल? नेटवर्क येत जात आहे सर, म्हणून ना मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होत आहे. ओके सर, आवाज येतोय ना? आपण जे पहिले जे बझर टेस्टिंग करायचो त्याच्यामध्ये आपण काय करायचो की ते प्रत्येक डिस्क इन्सुलेटरच्या अगेन्स्ट जे काही कॅपॅसिटर सारखा चार्ज झालेला आहे त्याला आपण असं शॉर्ट करून पाहायचो टेम्पररीली आणि त्याच्याने एक बझंग साऊंड किंवा लाईट किंवा अशा प्रकारे यायचं आणि त्याच्याने आपण एक असेस करायचो की ती डिस्क हेल्दी आहे की नाही. आता ती जुनी टेक्नॉलॉजी झाली. त्यानंतर आता रिसेंटली मागच्या काही वर्षांपासून आपण हे PID वापरतोय किट. याच्यामध्ये काय आहे हा नेक्स्ट स्लाइड मध्ये दाखवलेला आहे की आपल्याला एक चेक कर की सगळे इन्सुलेटर व्यवस्थित आहे की नाही आणि त्याचं जे टॉलरन्स आहे की 400 KV लाईन्स असेल तर 2 इन्सुलेटर पेक्षा जास्त इन्सुलेटर खराब म्हणजे डॅमेज नाही पाहिजे. 220 KV लाईनला पण 2 पेक्षा जास्त इन्सुलेटर डॅमेज नाही पाहिजे. 132 किंवा 66 KV लाईन असेल तर 1 पेक्षा जास्त इन्सुलेटर डॅमेज नाही पाहिजे. आता हे करताना जे PID टेस्टिंग मध्ये जो कन्सेप्ट आहे, बझर टेस्टिंग मध्ये काय होतं ते कॅपॅसिटर सारखा ऍक्ट करायचं आणि आपण ते कॅपॅसिटर ऍक्च्युली शॉर्ट करून चेक करत होतो की याच्यात काही आहे की नाही. राईट. जस्ट लाईक तुम्हाला माहित असेल आपल्याकडे आपण फॅनचा कॅपॅसिटर चालू आहे की नाही चेक कसं करणार, तर त्या कॅपॅसिटरला शॉर्ट करून बघणार. स्पार्क झाली की कॅपॅसिटर चालू आहे, स्पार्क नाही आलं तर कॅपॅसिटर खराब झाला फेकून द्या. सिमिलर कन्सेप्ट आपण डिस्क इन्सुलेटर प्रत्येक इंडिव्हिज्युअल डिस्कला वापरायचो. ते थोडस वेगळं आहे, हे इंडक्शन इफेक्टच्या टेक्नॉलॉजीवर वर्क करत आहे आणि तो जो स्कॅनर स्क्रीनमध्ये दाखवला हा जो स्कॅनर आहे त्याच्यामध्ये हा डिटेक्टर आहे. राईट. आणि ज्यावेळेस आपण त्या इन्सुलेटर स्ट्रिंगच्या एका पर्टिक्युलर डिस्टन्स ठेवून आपण त्याच्यावर ज्यावेळेस असं स्लाइड करतो त्यावेळेस इंडक्शन इफेक्टनी त्याच्यामध्ये ते वोल्टेजेस इंड्यूस होतात त्या किटमध्ये आणि ते स्कॅनर ते डिटेक्ट करतं, त्या वोल्टेजच्या डेटावरनं तो एक ग्राफ बनवतो. हे ग्राफ थोडं इथे दाखवलेलं आहे. अशा प्रकारे तो एक ग्राफ प्लॉट करतो. इथे 1, 2, 3, 4 खाली जे लिहिलेलं आहे ते इन्सुलेटरचा नंबर आहे. राईट. म्हणजे हा 1 नंबरचा इन्सुलेटर म्हणजे हा क्रॉसम जवळ असणार आणि हा जो 31 नंबरचा इन्सुलेटर आहे म्हणजे हा कंडक्टर जवळ असणार, म्हणजे एकदम जो चार्ज पार्ट आहे. आणि अशा प्रकारे एक ग्राफ फॉर्म होणार. आता आयडियली हा ग्राफ असा एक स्ट्रेट असं पाहिजे, बरोबर आहे, पण इथे असं मध्ये काही खड्डे क्रिएट झालेले आहेत. सो याच्यावरनं आयडेंटिफाय करता येतं की हे जे मध्ये म्हणजे आता हे 15 नंबर 16 नंबर आणि हे 18 नंबर 19 नंबर इथं काहीतरी गडबड आहे. तर प्रॉबेबली या डिस्क मध्ये इश्यू आहे, डिस्कचर आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारे आपण ते आयडेंटिफाय करून आणि जसं आता पहिल्या स्लाइडमध्ये दाखवलं मोर देन 2 डिस्क जर असतील तर आपल्याला मग त्याचं मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी म्हणजे ते डिस्क रिप्लेस करणे वगैरे हे करावं लागेल. सो हे PID टेक्नॉलॉजीने आपल्याला चालू लाईनमध्ये कुठल्याही प्रकारे आउटेज न घेता किंवा कुठल्याही प्रकारे हे न करता आपण आपल्या इन्सुलेटर्सची हेल्दीनेस व्यवस्थित आहे की नाही
हे आपण इझिली चेक करू शकतो, राईट. आता अजून एक आपण हे किट पण भरपूर वर्ष झाले आपण वापरतोय आणि हेही आपल्याला टेक्नॉलॉजीचं एक नवीन हे आहे की लाईन सिग्नेचर किट. अशा प्रकारे किट असतात, हा पूर्ण सेट आहे बरोबर. हे तीन किट आहे, यातली एक हा पॉवर सप्लायची किट आहे, हा लाईन डिटेक्शन म्हणजे लेंथ डिटेक्शनची किट आहे, हा पूर्ण सिग्नेचर घेते, हा लॅपटॉप असतो सोबत ज्याच्यावर पूर्ण अनालिटिकल ग्राफ येतो, आणि हा प्रिंटर आहे ज्याच्यावर आपल्याला इन्स्टंटली ऑन द स्पॉट प्रिंटआउट काढता येतं. तर हा सिग्नेचर किट जे आहे आपल्याकडे नॉर्मली टॉरस कंपनी आहे, बँगलोर बेस्ड, हे टॉरस कंपनीचे किट आहे. तर हे किट काय करतं की आपल्याला एखाद्या लाईनची हेल्दीनेस चेक करायची आहे, चालू लाईनमध्ये नाही करता येत पहिली गोष्ट. हे लाईन आपण आउटेज ज्यावेळेस असेल किंवा लाईन ट्रिप झाली असेल त्यावेळेस मग आपण स्विचर्ड सबस्टेशन एंडला जे लाईनचा आपला आयसोलेटर आहे किंवा एलए आहे तिथे आपण हे किट लावून आपण लाईनचं पूर्ण सिग्नेचर म्हणजे लाईनचं पूर्ण हे काय आहे हे पूर्ण काढू शकतो, आणि त्याच्यावरनं आपल्याला लाईनची हेल्दीनेस कशी आहे ते मिळतं, आणि अपार्ट फ्रॉम बाकी पण काही गोष्टी मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लाईनबद्दल त्या किट थ्रू कळू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल एक्झॅक्ट लेंथ ऑफ द लाईन हे आपण त्या किटच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो आणि आपल्याला कळतं की लाईनची लेंथ किती आहे. हे फार महत्वाचं आहे, म्हणजे हे वाटत असेल की कोणाला की लाईनची लेंथ किती आहे तर माहितच असतं ना लोकांना, पण इट इज नॉट लाईक दॅट. कारण की लाईन ट्रचं सॅग किती आहे आणि जम्परिंग आणि बऱ्याचशा गोष्टी आहे, त्याच्यामुळे लाईनची एक्झॅक्ट लेंथ आपल्याला म्हणजे त्याची ग्राउंडवर जे आहे आणि कंडक्टरची जे लेंथ आहे त्याच्यामध्ये फरक असतो, आणि ती एक्झॅक्ट लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. त्याच्यावरनं आपल्याला आपले जे डिस्टन्स रिले आहेत सेटिंग करता येते, आणि त्याच्यावरनं आपण ते प्रॉपरली ऑपरेट होणार त्याची आपण एन्श्युअर करू शकतो. शिवाय कंटिन्युटी टेस्ट पण या किट आपण करतो की मध्ये एखादा जम्पर ओपन झाला असेल किंवा फॉल्टमुळे वगैरे, तर ही किट इमिजिएटली ते आपल्याला दाखवून देते की जम्पर ओपन झालेला आहे किंवा कंटिन्युटी मिळत नाहीये आणि ते किती किलोमीटरवर असं फॉल्ट आहे. फेस सिक्वन्स टेस्ट करू शकतो, एखादी नवीन लाईन चालू करताना किंवा कमिशन करताना फेस सिक्वन्स प्रॉपर पाहिजे हे फार महत्वाचं आहे, या किटच्या सहाय्याने आपण करतो. आणि एक महत्वाचा याचा युटिलिशन आहे तो लाईन सिग्नेचर अनालिसिस स्टडी, म्हणजे हा काय करतो पूर्ण लाईनची लेंथवर प्रत्येक 100-100 मीटरचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये लाईनची काय कंडिशन आहे त्याचा पूर्ण सिग्नेचर अनालिसिस त्या लॅपटॉपमध्ये किंवा प्रिंटर वापरत प्रिंटआउटमध्ये पूर्ण तो ग्राफ येतो, आणि ते जे काय फॉल्ट किंवा ऑब्स्टेकल किंवा जे काय एबनॉर्मॅलिटी आहे त्याची सिव्हिअरिटी प्रमाणे ते त्याच्यात असं रेटिंग देत असतो बेसिकली, की सगळं जर ओके असेल तर ते 0-0-0 असणार किंवा मग 1-2-3-4 असं मॅक्सिमम 7 जर असेल तर काहीतरी फॉल्ट आहे, अशा प्रकारे ते दाखवत असतं. आणि त्या सिग्नेचरचं अनालिसिस करून आपण मग फाइंड आउट करू शकतो की कुठं फॉल्ट आहे किंवा कुठं काय आहे वगैरे. तो एक वेगळाच जरा स्पेशलाइज पार्ट आहे, म्हणजे थोडस अनालिसिस करता येतं, ते थोडंसं व्यवस्थित त्याच्यामध्ये अनालिसिस करू शकतात. आम्ही काही लाईनचे नवीन लाईन कमिशन करताना सिग्नेचर घेऊन त्याचे अनालिसिस करून फॉल्ट शोधलेले आहेत, म्हणजे बिफोर कमिशनिंग की बाबा इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि त्या ठिकाणी खरंच जाऊन आपण चेक करू शकतो की काही इश्यू आहे आणि ते अटेंड करून पूर्ण खात्री करूनच आपण लाईन चालू करू शकतो. किंवा एखादी एक्झिस्टिंग लाईन असेल ट्रिप झाल्यावर वगैरे आपणाला एक्झॅक्ट फॉल्ट आयडेंटिफाय करता येतो, कुठल्या फेजला फॉल्ट आहे, काय प्रकारचा फॉल्ट आहे. आणि आपले लाईन मेंटेनन्सचे जे सगळे लोक आहेत आता जवळजवळ प्रत्येकाकडे ही लाईन सिग्नेचर किट आहे आणि आपण त्याचा खूप वापर करतोय जस्ट टू आयडेंटिफाय द फॉल्ट की कुठं फॉल्ट आहे आणि इमिजिएटली त्याला आपल्याला तसं अटेंड करता येतं, राईट. दुसरं एक आपलं लाईन मेंटेनन्समध्ये वापरतो आहे त्याला म्हणतात अर्थ लूप रेजिस्टन्स. अशा प्रकारे टॉंग टेस्टर आपण जे म्हणू त्या टाईपचं एक मीटर असतं, म्हणजे दिस इज नथिंग बट मल्टीमीटर टाईप अरेंजमेंट आहे, आणि ते जो टावर फुटला जो रेजिस्ट हे आहे अर्थ वायर जी असते खाली त्या अर्थ वायरला हा क्लॅम्प ऑन असं दाखवलेलं आहे, म्हणजे इथे जरा पोल सारखा दाखवलेला आहे पण हे टावरला सुद्धा लावू शकतो आणि त्या टावरच्या ते जे अर्थिंगची अरेंजमेंट आहे त्याला हे क्लॅम्प कनेक्ट करून इन्स्टंटली आपल्याला तिथे रीडिंग मिळू शकते.
अदरवाइज जे अर्थिंग मेजरमेंटची जी पद्धत आहे जी स्टेशनला वापरतात तुम्हाला माहिती आहे राईट. थ्री पॅक मेथड वगैरे अर्थ टेस्टर लावायचं काही ठराविक डिस्टन्सला ते ग्राउंड मध्ये ते पॅग लावायचे पूर्ण ते अर्थ वायरला आपल्या अर्थ टेस्टरला वायरनी कनेक्ट करायचे आणि देन ते इलॅबोरेट टेस्टिंग वगैरे. सायन्सला तेवढं इलॅबोरेट टेस्टिंग करायला गेलो तर खूप वेळ जाईल आपल्याला राईट. तर हा आपल्याला इंस्टंटली मिळून जातं म्हणजे जे पेट्रोलिंग करायचं डिवाइस हातात घेतलं लगेच क्लॅम्प लावला की विदिन 5-10 सेकंड इमिजिएटली आपल्याला ते रिडिंग मिळतं आणि टावरची अर्थिंग रेजिस्टन्स प्रॉपर आहे की नाही हे आपल्याला इमिजिएटली कळतं. आणि सबस्टेशनला जे अर्थिंगची व्हॅल्यू आहे ते आपल्याला ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू आपण नॉर्मली 1 ओहम असं म्हणतो की आपल्या सबस्टेशनला 1 ओहम पेक्षा कमी पाहिजे आपला अर्थ रेजिस्टन्स. पण टावर जे आहे इंडिव्हिज्युअल टावरला ही अर्थ रेजिस्टन्सची ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू हे 10 ओहम. तो 10 ओहम पर्यंत रेजिस्टन्स असेल इंडिव्हिज्युअल टावरचा तरी तो ऍक्सेप्टेबल आहे. पण ते 10 ओहमच्या आत आहे की नाही हे आपल्याला इझिली या मीटरने कळतं. आणि जर तो जास्त असेल तर मग त्याप्रमाणे आपल्याला त्याचं काय करायचं म्हणजे मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी करायची ऍडिशनल अर्थिंग लावायची का तीच अर्थिंग आपल्याला रिनोव्हेशन किंवा हे करायची हे आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येतं. प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन आहे याच्यामध्ये आपण जास्त डिटेलमध्ये जाणार नाही सध्या. दुसरं एक नवीन म्हणजे हा ऍक्च्युअली मेंटेनन्स असं नाही म्हणता येणार हे कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे. आता नवीन अशा प्रकारचे मोनोपोलचे टावर आता आजकाल आपण काही काही ठिकाणी वापरायला लागलो. अगेन दिस इज इन अर्बन एरिया किंवा काही ठिकाणी हायवे क्रॉसिंगला पण मी पाहिलेले आहेत. आता भरपूर ठिकाणी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहे हायवे वाइडनिंगचे प्रोजेक्ट असतात किंवा मेट्रो ट्रेन किंवा बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट असतात आणि तिथे आपल्या टावर लाईनची क्रॉसिंग असेल नवीन टावर टाकायला जागा नसेल एस्पेशली अर्बन एरियामध्ये. तर जसं नॅरो बेस टावर आपण काही खूप वर्षांपासून वापरतोय पण आता हा नवीन टेक्नॉलॉजी आलाय की मोनोपोल आहे. आता इथे बघितलं तर एक पोल स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावर आपण लाईन केलेले आहेत. आता रिसेंटली लास्ट वीकमध्येच एक व्हॉट्सअप फॉरवर्डवरनं कळलं की नागपूर झोनला 400 केव्हीचा आपण मोनोपोल टावर म्हणजे ड्युअल मोनोपोल म्हणून एक नवीनच कन्सेप्ट हे केला आणि ड्युअल मोनोपोल टावर आपण उभे केले एका एका पर्टिक्युलर ठिकाणी क्रॉसिंगच्या ठिकाणी हे करण्यासाठी. तर पोल स्ट्रक्चरचे ऑफकोर्स हे फायदे आहेत म्हणजे सगळ्यात मोठा फायदा की राईट ऑफ कमी लागतोय जो कन्व्हेन्शनल टावरला आपल्याला उभा करायला ती खूप जी मोठी जागा लागतीये ते आणि ती जागा आपल्याला लागणार नाही. तर जिथे स्पेस क्रंच असेल एस्पेशली अर्बन एरियामध्ये वगैरे त्या ठिकाणी हा एकदम इफेक्टिव्ह ऑप्शन आहे. ऑफकोर्स ॲज अ व्हिज्युअल अपिअरन्स पण बेटर आहे म्हणजे तो जो टावर दिसतो त्याच्यापेक्षा हा टावर व्हिज्युअली एक बेटर दिसतो राईट. त्याच्यामध्ये लेस कॉम्पोनंट आहे जसं कन्व्हेन्शनल टावरमध्ये खूप सारे पार्ट आहे नंबर ऑफ पीसेस आहे आणि ते सगळं नंबर ऑफ पीसेस कनेक्ट करून आणि पूर्ण तो टावर उभा होतो राईट ना. त्याच्या कम्पॅरिझन मध्ये ह्या टावर मध्ये कंपोनंट खूप कमी आहे. बघा एक त्याचं फाउंडेशन असेल हा पोल आहे असे क्रॉस आर्म्स आहेत आणि मग त्याच्या हार्डवेअर फिटिंगने ते कनेक्ट जे बाकीचे आपलं इन्सुलेटर आणि कंडक्टर कनेक्ट केलेले आहेत. सो हे त्याच्यामध्ये कंपोनंट कमी आहे त्याच्यामुळे आपलं फास्ट होतं म्हणजे कमी आउटेज घ्यावं लागतो काम करताना वगैरे आणि कॉस्ट ही ओव्हरऑल बघितली तर इन्स्टॉलेशन कॉस्ट कमी आहे. हा टावर थोडी जास्त असेल पण याला इन्स्टॉल करायची जी कॉस्ट आहे कारण ती कमी आहे. याची रिलायबिलिटी जास्त आहे अंडर एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये. आपण जे बघतो की सायक्लोन आला किंवा वादळ आलं आणि टावर पडतात वगैरे तर हे कम्पॅरेटिव्हली बेटर आहे रिलायबल आहे. हे टावर पडायची किंवा हे शक्यता थोडस कमी असतात. डिझाईन मध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे आपल्याला जसं पाहिजे तसं कॉन्फिग्युरेशन मध्ये आपण हा टावर म्हणजे अशा प्रकारचा टावर बनवू शकतो. फ्युचर मेंटेनन्स आणि रिपेअर पॉईंट ऑफ व्ह्यू सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू वगैरे हे सुपिरियर आहे. तो आपल्याला ज्या ज्या ठिकाणी असे अडचणीच्या ठिकाणी आपल्याला काही ऍक्टिव्हिटी करा एक्झिस्टिंग लाईन मध्ये मॉडिफिकेशन किंवा रिओरिएंटेशन वगैरे अशा ठिकाणी आपण हे मोनोपोल टॉवल वापरायला सुरुवात केली. अगेन आता OPGW म्हणजे ऑप्टिकल ग्राउंड वायर. आता ऑप्टिकल ग्राउंड वायर पण आपण बऱ्याचशा ठिकाणी वापरतोय. इनिशियली आपल्याकडे जी HVDC लाईन होती जी 1999 मध्ये आपण चालू केली बिटवीन चंद्रपूर टू पडगे त्याला टॉप वायर म्हणून OPGW वायर होती. OPGW
की आपली बाहेरून ही नॉर्मल आपली जी अर्थ वायर असते तशीच अर्थ वायर आहे, पण त्याच्या आतमध्ये जे आहे ऑप्टिकल फायबरचे केबल असते. आणि हे ऑप्टिकल फायबरचे केबल एज यू नो आर यूज फॉर कम्युनिकेशन पर्पज, आणि एकदम व्हेरी हाय स्पीड कम्युनिकेशन या ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून होते. आणि हे आपण वापरू शकतो आपलं पण जे काही कम्युनिकेशन आहे, म्हणजे आपलं टेलिफोनिक कम्युनिकेशन असेल किंवा आपलं रिलेची इंटर ट्रिपिंग असेल किंवा आपला स्काडाचा डाटा ट्रान्सफर असेल किंवा कुठलाही असेल, राईट, त्याच्या थ्रू त्याच्यासाठीही वापरू शकतो. अपार्ट फ्रॉम दॅट आपण काय केलेले आहे, आपल्या बऱ्याचशा आता लाईन्सला आपण OPGW टाकलेले आहेत आणि आपण हा OPGW असं वाढवत चाललोय. आणि जेणेकरून आपले जे सगळे सबस्टेशन आहे त्याचा जो सगळा कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे एस्पेशली डेटा कनेक्टिव्हिटी, त्याचा स्काडा डेटा आणि आता हा AMR प्रोजेक्ट आपण रिसेंटली केला, तर AMRचा डेटा पण जिथे जिथे ऑप्टिकल हे वायर आहे त्या ठिकाणी आपण OPGW माध्यमातून तो डेटा इथं LD कळवायला आम्ही आणतोय. सो अशा प्रकारे ही टेक्नॉलॉजी पण आपल्याला आहे. आणि नॉट ओनली दॅट, आपण हे फक्त आपल्या कंपनीसाठी वापरत नाहीये, तर आपण काय केलेलं आहे, हे OPGW एक स्टारलाइट नावाची कंपनी आहे त्याच्यासोबत जॉईंट वेंचर करून जे सरप्लस ऑप्टिकल फायबरचे कोर आहे ते आपण लीज केलेत बाहेर. कारण की बाहेर आता इंटरनेट आणि डेटा या सगळ्या गोष्टींचा खूप महत्वाचं आहे, है ना. आणि खूप सारे जे टेलिकॉम कंपनीज आहेत त्यांना पण हे असं नेटवर्क लागतं, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. आणि आपण याच्यात म्हणजे आपल्या ट्रान्समिशन बिझनेसच्या व्यतिरिक्त एक वेगळा प्रकार एक फॅसिलिटी तयार केलेली आहे आणि ती आपण लीज आउट करून इथे जे काही फिगर्स पण ऍक्च्युअल टाकलेले आहेत की आपल्याला त्याच्यातनं भरपूर, म्हणजे हे 265 कोटी पुढच्या 12-14 वर्षामध्ये आपल्याला ॲडिशनल इन्कम येणं एक्सपेक्टेड आहे. आणि रिसेंटली आता लास्ट इयरच आपण आपला हा जो प्रोजेक्ट आहे OPGW आपण एका नॅशनल लेवलला स्कॉच अवॉर्ड म्हणून आहे तिथे आपण आपली एंट्री सबमिट केली होती आणि आपल्या प्रोजेक्टला गोल्ड अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. तो असे पण त्याचे बेनिफिट्स आहेत. आणि ऑफकोर्स आपण ज्यावेळेस हे प्रकारचे प्रोजेक्ट करतो मेंटेनन्स करताना सुद्धा हे OPGW एक विशिष्ट मेंटेनन्सला त्याचे टूल्स लागतात आणि त्याचं नॉलेज वगैरे लागतं आणि आपल्याला ते सगळं सुद्धा त्याच्यासाठी ते अरेंजमेंट सगळी करावी लागत आहे. पण इट इज व्हेरी मच युजफुल. आता आपण हे पण केलेलं आहे, मागे 4 वर्ष झाले 2017 पासून आपल्याकडे आपले जे सगळे सबस्टेशन इच अँड एव्हरी लाईन हा एक जॉग्राफिकल प्लॅटफॉर्मवर, म्हणजे GIS म्हणजे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, या टेक्नॉलॉजीमध्ये मॅप्ड आहे. आणि मी सांगू इच्छितो की ह्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे मी सुद्धा आम्ही स्टार्टिंगपासून इन्वॉल्व्ह आहो, आम्ही आणि आमच्या टीमनीच हे पूर्ण ऍक्टिव्हिटी आणि आपण हे इस्रो सोबत केलेली आहे. आणि आपण मॅपिंग आपल्या सगळ्या ज्या महाराष्ट्रामध्ये लाईन सब डिव्हिजन आहे त्या सगळ्या लोकांसोबत बसून त्यांचे नेटवर्क अंडरस्टँड करून त्यांचे इच अँड कॉर्डिनेट्स आयडेंटिफाय करून ह्या एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेब बेस्ड ह्याच्यामध्ये मॅपिंग केलेले. आणि त्याचाही मेंटेनन्समध्ये खूप फायदा होतोय, कारण की प्रत्येक टावर कुठे आहे, त्याची जिओग्राफिकल कंडिशन काय आहे, त्याला अप्रोच रोड कसा आहे किंवा ते रोड पासून किंवा हायवे पासून किती डिस्टन्सवर आहे किंवा कुठल्या डोंगरावर आहे किंवा कुठल्या अडचणीच्या ठिकाणी आहे, हा पूर्ण ओव्हरव्ह्यू आपल्याला आपल्या ऑफिसला बसून आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर मिळतो अलॉंग विथ द सॅटेलाइट इमेज एन ऑल दिस थिंग्स. आणि त्याचा प्रत्येकाला फायदा होतोय आणि सगळेच जण बघतायत, म्हणजे नॉट ओनली फील्डचे मेंटेनन्सचे लोक, कन्स्ट्रक्शनला सर्वेवाले लोक हे वापरत आहेत, इथं कॉर्पोरेट ऑफिसला प्लॅनिंग डिपार्टमेंट STU डिपार्टमेंट ही लोक पण त्यांना ऑफिसमध्ये बसल्या बसल्या एक लाईनची व्हिजिबिलिटी मिळून जाते की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नेटवर्क कशा तऱ्हेने पसरलेलं आहे, तर याचाही खूप फायदा होतोय. हा एक दुसराही एक डायग्राम, हे जे वेगळे कलर दिसत आहे लाल पर्पल ग्रीन, म्हणजे हे वेगळे, म्हणजे ग्रीन म्हणजे हे फॉरेस्ट एरिया आहे, लाल म्हणजे अर्बन एरिया आहे, बरोबर आहे, हे पर्पल म्हणजे असं बॅरन लँड किंवा वेस्ट लँड टाईप आहे, ब्लू म्हणजे वॉटर आहे, तर आपली लाईन कशा कशा टेरेन मधून जातीये हे पूर्णपणे आपण आपल्याला अंदाज मिळतो आणि आपल्याला त्याचं मग मेंटेनन्स स्ट्रॅटेजीज अकॉर्डिंगली प्लॅन करता येतात. तर ही आपलं खूप वापरतायत. ऑफकोर्स हॉटलाईन डिपार्टमेंट बद्दल तुम्हाला माहीत असेल, आपल्याकडे हॉटलाईन डिपार्टमेंट आहे आणि इनिशियली
हॉटलाईन डिपार्टमेंटचं जे काम होतं ते जास्त करून आपण सबस्टेशनला जास्त काम करायचं हॉटलाईन टेक्नॉलॉजीनी. पण आता मी जे बघतोय रिसेंटली आपण आपलं जे हॉटलाईन डिपार्टमेंट आहे त्यांनी लाईन मेंटेनन्स मध्ये पण भरपूर सुरुवात केली आहे. बिकॉज लाईन्स मध्ये काम करताना वेगळे चॅलेंजेस असतात हॉटलाईन डिपार्टमेंटने सुद्धा. स्विचमध्ये काम करायला सोपं आहे पण लाईन्स मध्ये काम करायला म्हणजे इन्सुलेटर रिप्लेसमेंट सारख्या गोष्टी तेही चालू लाईन मध्ये कुठल्याही प्रकारचं एका मिनिटाचा एका सेकंदाचा आउटेज न घेता आपले जे हॉटलाईनची टीम्स आहेत सगळ्याकडे म्हणजे सगळ्या सर्कलमध्ये आता एक एक टीम आहे म्हणजे ओव्हरऑल ऑल ओव्हर महाराष्ट्र 15-16 टीम्स आहेत. हे प्रत्येक टीम लाईन आउटेज न घेता चालू लाईन मध्ये इन्सुलेटर रिप्लेसमेंट करायची कॅपॅबिलिटी त्याची ट्रेनिंग त्याच्या आणि त्याचं ते झालेलं आहे. आणि हे ऍक्टिव्हिटी आपण खूप प्रमाणात करत आहे आणि आपलं खूप आपण आपला आउटेज आणि या बाकीच्या गोष्टी याच्यात सेव्ह करत आहोत. लाईकवाईज दुसरे जे ऍक्टिव्हिटी आहे हॉटलाईन वॉशिंग. हे हॉटलाईन वॉशिंग पण आपण भरपूर ठिकाणी करतोय. सबस्टेशनला हॉटलाईन वॉशिंग करताना तुम्ही मे बी पाहिला असेल वगैरे. सिमिलरली लाईन्सला पण ज्या ठिकाणी खूप कॉन्टॅमिनेशन आहे राईट जिथं जवळ पॉवर प्लांट आहे थर्मल पॉवर प्लांट आहे किंवा सिमेंट फॅक्टरीज आहेत किंवा पोल्युशन आहे अशा ठिकाणी लाईन्सला अगेन अडचणी वेगळ्याच येतात. म्हणजे ते टावर जवळ आपली वॉशिंगची गाडी जायला पाहिजे अप्रोच रोड पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आहेत. पण जिथे जिथे आपल्याला शक्य आहे आपण हॉटलाईन पण आपल्या हॉटलाईनचे जे टीम्स आहेत ते करत आहे आणि आपल्या लाईन्सची हेल्दीनेस मेंटेन करायचे पूर्ण प्रयत्न करत आहे राईट. आणि हा पण एक इन्सुलेटेड बूम ट्रक हे पण आता आपल्याकडे रिसेंटली इंट्रोड्यूस झालेलं आहे. आणि हे कुठलं म्हणजे हा फोटो आपला नाही आहे पण अशा प्रकारे जे आहे आपल्याकडे दोन इन्सुलेटेड बूम ट्रक आपल्या परचेस केलेले आहेत आणि त्याच्या सहाय्याने सबस्टेशनला सुद्धा आणि ऑफकोर्स ज्या ठिकाणी शक्य असेल ज्या ठिकाणी अप्रोच जसा या दिसत आहे की लाईनच्या खालीच थोडस रोड आणि अप्रोच आहे तर ज्या ठिकाणी अप्रोचेबल जागा असेल त्या ठिकाणी हा जो हे आहे हे पूर्ण इन्सुलेटेड आहे म्हणजे हे जे त्याचं बूम आहे ते आणि त्याच्या सहाय्याने चालू लाईन मध्येच लाईन बंद न करता म्हणजे जसं हॉटलाईन वाले ट्रेडिशनली आता काय करतात स्कॅफोल्डिंग वगैरे इरेक्ट करून त्याच्यावर जाऊन काम करतात ना ते न करता डायरेक्टली या इन्सुलेटेड बूम ट्रकच्या सहाय्याने आपण काही मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी करायला आपल्याला एक सुविधा उपलब्ध झालेली आहे. तर हेही आपण करत आहोत राईट. आणि लेटली व्हेरी रिसेंटली लास्ट इयर पासून आपल्याकडे ड्रोन सुद्धा आलेले आहेत 16 आणि 8 24 ड्रोन्स प्रत्येक म्हणजे टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्याकडे 24 ड्रोन्स आहेत जे वेगळ्या वेगळ्या झोनला लाईन मेंटेनन्स सब डिव्हिजनला दिलेले आहेत. आणि या ड्रोन्सच्या सहाय्याने आपण लाईनचं इन्स्पेक्शन म्हणजे जी पेट्रोलिंग आहे ते आपण इझिली करू शकतोय. कारण की जे खूपच अडचणीचे ठिकाण असतात जे डोंगरावर असतात किंवा नदीच्या मध्ये आहे खाडीच्या मध्ये आहे किंवा अशा ठिकाणी की आपल्याला तिथं जाणं डिफिकल्ट आहे किंवा इम्पॉसिबल आहे अशा ठिकाणी जर आपल्याला लाईनची चेकिंग करायची असेल किंवा नॉर्मल पण चेकिंग करताना आपल्याला मग त्याच्या त्या व्यतिरिक्त आपल्याकडे ड्रोनची फॅसिलिटी आहे जे यूज करून आपण व्हेरी क्विकली लाईनचे आपण पूर्ण थरोली इन्स्पेक्शन करू शकतो. म्हणजे लाईनचा अगदी जवळ जाऊन म्हणजे ड्रोन तर जाऊ शकतो ना जवळ लाईनचा अगदी जवळ जाऊन पूर्ण व्हिडिओ कॅप्चरिंग फोटो कॅप्चरिंग करू शकतो आणि आपण जे काही त्याच्यामध्ये फॉल्ट क्रिएट झालेले ते पहिलेच आयडेंटिफाय करून वेळेवर आपण ते अटेंड करू शकतो. सो अशा प्रकारे आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी युज केली. आणि हे जे ड्रोन्स आहे अगेन सांगू इच्छितो की पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड म्हणजे आपली कंपनी ही पहिली कंपनी आहे ज्याला की हे ड्रोन वापरायसाठी ते इंडियन गव्हर्नमेंट आहे म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अँड डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे DGCA यांच्याकडनं परमिशन मिळालेली आहे. आणि आपण हे ड्रोन्स आता लास्ट इयर पासून वापरतोय. स्पेसिफिकली ड्रोन्स आले 2-3 वर्ष झाले ऍक्च्युली आपण वापरत होतो पण आपल्याला जी रिसर्च जी परमिशन मिळालेली आहे हे एका न्यूजपेपरचं आर्टिकल आहे. तुम्ही गुगलवर सर्च केलं तुम्हाला जवळजवळ भारताचे सगळे प्रॉमिनंट न्यूजपेपर मध्ये हे आर्टिकल मिळेल. जुलै 2020 म्हणजे मागच्याच वर्ष
लॉकडाऊन वगैरे थोडं रिलॅक्स झाल्यानंतर आपल्याला हे परमिशन मिळालेले आणि आपण आता ड्रोन्स पण भरपूर ठिकाणी आपण आता वापरतोय. सो दिस इज इट. एक ओव्हरऑल तुम्हाला मेंटेनन्स मध्ये म्हणजे जे आपले ट्रेडिशनली काय सुरू होतं हे न्यू टेक्नॉलॉजीज काय हे एका ब्रीफ मध्ये एक ओव्हरव्ह्यू द्यायचा प्रयत्न केला. राईट. आता अजून एक प्रश्न येतो की ठीक आहे यहां तक आगे ये हे सगळं आहे पण लाईन मेंटेनन्सचं फ्युचर कसं असणार आहे किंवा काय असणार आहे हे जर तुम्हाला क्युरिओसिटी असेल तर आपण पाहूया की काय काय गोष्टी अवेलेबल आहे म्हणजे जे आजच्या घडीला आपल्याकडे नाही आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्र मध्ये आपण किंवा आपल्या कंपनीमध्ये आपण नाही वापरत आहोत पण ही टेक्नॉलॉजी ऑलरेडी अवेलेबल आहे दुसरे कंट्रीजमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी ती वापरली जाते किंवा काही इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे आणि आज नाही तर उद्या आपण महाराष्ट्र आपला जी कंपनी आहे ती पूर्ण इंडियामध्ये नेहमीच पुढे राहिलेली आहे की कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी आली की आपण ऍडॉप्ट पहिले करतो ते तो आपण असं विचार करू शकतो की मे बी लवकरच काही यापैकी काही किंवा या सगळ्या टेक्नॉलॉजी लाईन मेंटेनन्स करिता आपल्या कंपनीमध्ये आपल्याला सुद्धा पाहायला मिळतील. सो लेट अस हॅव अ लुक की फ्युचर कसं असणार आहे लाईन मेंटेनन्स. हे काही कोरोना डिटेक्शन कॅमेरा आहे जस्ट लाईक थर्मोविजन कॅमेरा जस्ट लाईक आपल्या स्टील फोटोग्राफी हे कोरोना डिटेक्शन करतो जे कोरोना म्हणजे आपलं कोरोना व्हायरस COVID-19 नव्हे लाईन आपलं जे एक्स्ट्रा हाय वोल्टेज मध्ये जे कोरोना इफेक्ट कोरोना डिस्चार्ज होतो त्याच्याबद्दल बोलत आहे. सो कोरोना डिटेक्शन साठी अशा प्रकार आणि या गोष्टी ऑलरेडी उपलब्ध आहे जे खूप ठिकाणी वापरले जातात. आपण अजून याचा वापर सुरू नाही केलेला आहे पण यस मे बी आय डोंट नो पण होईल कधी वन्स लवकरच ह्याचं काहीतरी आपल्याकडे येऊ शकतं बिकॉज टेक्नॉलॉजी इज अवेलेबल आणि याचा खूप फायदा होतो बिकॉज आता लाईन मेंटेनन्स म्हणजे आता लाईन ब्रेकडाऊन झाली आणि त्याला चालू करा वगैरे या गोष्टी तर आहेच किंवा ट्रिपिंग व्हायला नको म्हणून मेंटेनन्स वगैरे या गोष्टी आहेत पण लाईनची एफिशियन्सी कशी वाढवायची किंवा लाईनमध्ये जे लॉसेस होत आहेत आता हे कोरोना डिस्चार्जमुळे पण लाईनचे लॉसेस होत आहेत आणि या गोष्टी आहेत हे पण कसे कमी करता येईल वगैरे या सगळ्या गोष्टींकडे पण आपण थोडस हे करत आहोत आणि अकॉर्डिंगली अशा प्रकारचे इक्विपमेंट आणि टूल्स नक्कीच आपल्याला काही मदत करू शकतील. दुसरं जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आणि आपण पण त्याच्या करतोय काही डिस्कशन ऑलरेडी झालेले आहेत त्याला म्हणतात डायनामिक लाईन रेटिंग. डायनामिक लाईन रेटिंग मध्ये असं हे जे ग्राफ दाखवले की आपण एखादा लाईनची रेटिंग म्हणतो ना म्हणजे आपण म्हणतो की बाबा 0.4 झेब्रा कंडक्टर आहे त्याची कपॅसिटी 750 एम्पियर कपॅसिटी आहे. आता ही कपॅसिटी आपण त्या कंडक्टरच्या ह्याच्याप्रमाणे ती फिक्स करून टाकलेली आहे की कुछ भी हो लाईनची कपॅसिटी 750 एम्पियर पण काही ऍटमॉस्फिअरिक आणि ऍक्च्युली ही रेटिंग जी आहे त्याचं डायरेक्ट कनेक्शन त्याचं टेम्परेचर राईज वर आहे. डायनॅमिक लाईन रेटिंग मध्ये हा कन्सेप्ट आहे की जर तुमचं कंडक्टरचं टेम्परेचर तेवढा 75 डिग्रीला क्रॉसच करत नसेल तर तुम्ही तुमच्या कंडक्टरची कॅपॅसिटी 750 एम्पियरला कशाला लिमिट करता. तुमचं टेम्परेचर जर डाऊन असेल किंवा रात्रीची वेळ आहे किंवा विंटरची सीझन आहे डिसेंबरचा महिना आहे बाहेर तुमचं ऍटमॉस्फिअरिक जे टेम्परेचर आहे ते कमी आहे तर तुमचा कंडक्टर कमी गरम होणार आहे आणि त्या सिनॅरिओ मध्ये तुम्ही जे तुमच्या लाईनची कपॅसिटी आहे ती आणखीन जास्त वाढवू शकता म्हणजे जास्त तुम्हाला लोडची गरज असेल तर तुम्ही 750 क्रॉस करून मे टेक 800 मे बी यू कॅन टेक 900 फॉर अ लिमिटेड टाइम पिरियड. याला म्हणतात डायनामिक लाईन रेटिंग की फिक्स लाईन रेटिंग नाही आहे की मी नाही म्हणणार 0.750 एम्पियर्स नो ती रेटिंग असणार डायनामिक. तर आता हे कशावरून आपल्याला कळेल की लाईन किती करंट घ्यायला कॅपेबल आहे की नाही तर हे राईट साइडला एक जे छोटस फोटो दाखवलेला आहे अशा प्रकारे सेन्सर्स काही लाईनवर आपण लावू शकतो आणि ते सेन्सर्स आपल्याला मदत करेल हे डिसाईड करायला की ही लाईन किती कपॅसिटी घेऊ शकते. आणि ऍक्च्युली लाईनची कपॅसिटीमध्ये एक दुसरा फॅक्टर असतो ऍक्च्युली सॅग की लाईनला आपण जेवढं लोड करू तेवढं त्याचं टेम्परेचर वाढेल जेवढं टेम्परेचर वाढेल त्याचं तेवढं सॅग वाढेल आणि जेवढं सॅग वाढेल तेवढं ग्राउंड क्लिअरन्स कमी होईल आणि ऑफकोर्स आपल्याला सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू एका
पर्टिक्युलर क्लिअरन्स व्हॅल्यू आपल्याला मेंटेन करायची आहे. तर हा जो असा प्रकारचा जो इक्विपमेंट असं लावलेला आहे कंडक्टरवर, हा सॅग मेजरमेंट सुद्धा करेल आणि हा एन्श्युअर करेल की ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे जे सेफ क्लिअरन्स पाहिजे ते मेंटेन होतोय की नाही. तर अशा प्रकारे काही असे सेन्सर्स आणि ह्याचा वापर करून लाईन आणि आपल्या ज्या क्रिटिकल लाईन्स आहेत राईट, जे लोड आहे आणि जिथं आपल्याला कधी कधी गरज असते की आपण त्या लाईन मधून 50-100 एम्पियर जास्त ड्रॉ करू शकलो तर अजून आपल्याला चांगलं हे होईल राईट, विदाउट वरिंग अबाउट की ही लाईन ब्रेकडाऊन होऊन जाणार किंवा ट्रिप होऊन जाणार समथिंग लाईक राईट. तर असा हा जो कन्सेप्ट आहे हा खूप महत्वाचा आहे आणि या कन्सेप्टने आपल्याला लाईनची लिमिट आपण पुश करू शकतो की आपण त्याचा वापर करून घेऊ शकतो कॅपॅसिटीचा. अजून एक ही गोष्ट आहे, अशा टाईपचे रोबोट्स किंवा अशा टाईपचे इक्विपमेंट अवेलेबल आहे जे लाईन इन्स्पेक्शनला वापरू शकतो. ऑफकोर्स बाहेर खूप ठिकाणी वापरले जातात, आपण अजून त्याच्यामध्ये काही नाही आहे, पण हु नोस वन डे आपल्याकडे पण असं काही असेल इक्विपमेंट्स आणि आपण रोबोटच्या सहाय्याने लाईन इन्स्पेक्शन करू. त्याचं टेक्नॉलॉजी इज व्हेरी मच अवेलेबल आणि खूप खूप अशा प्रकारचे आपल्याकडे हे उपलब्ध आहे. ऍक्च्युली हे तुम्ही पाहिलं असेल डिस्कवरी चॅनलवर वगैरे कुठेतरी की हेलिकॉप्टरचा वापर केला जातो लाईन म्हणजे पेट्रोलिंगसाठी किंवा मेंटेनन्ससाठी. सो यस, टेक्नॉलॉजी इज अवेलेबल, आपल्याकडे काही असं नाही आहे. नियर फ्युचरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे काही प्लॅनिंग पण नाही आहे, पण मे बी हु नोस डे ये बी हो सकता है. द टेक्नॉलॉजी इज व्हेरी मच अवेलेबल आणि हे यूज आपण करू शकतो. आणि पॉवर ट्रान्समिशन, सो आय डोंट नो वेदर तुम्ही हे ऐकलेलं नाही आहे की नाही, पण एक सिम्पल आहे, एक वायरवाले होते, नंतर वायरलेस फोन आले राईट, एकेकाळी इंटरनेटसाठी केबल लागायची, आता इंटरनेट वायरलेस झाले, आता तुमचे फोन चार्जर सुद्धा वायरलेस आहे. तो हळूहळू आपण डेटा आणि सिग्नलली पाठवतोय पण पॉवर वायरलेसली पाठवणं शक्य आहे का? आणि हा कन्सेप्ट नवीन नाही आहे, खूप वर्षांपासून याच्यावर प्रयत्न सुरू आहे. थिअरटिकली तर निकोला टेस्ला तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांनी 100 वर्ष पहिलेच म्हटलं होतं की वायरलेस ट्रान्समिशन पॉसिबल आहे, पण काही टेक्नॉलॉजिकल अडचणी आहेत. पण आता टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ह्याच्यावरही काही रिसर्च सुरू आहे. हा फोटो तुम्ही जो दिसत आहे तुमच्या स्क्रीनवर हा ऍक्च्युअल फोटो आहे आणि हा जो व्हाईट कलरचा पोल दिसत आहे हा रिसिव्हर आहे आणि इथं समोर काही लाईन नाही आहे पा, आणि हा तो रिसीव्ह करून हे जे काही घर किंवा हे जे काही आहे त्याला ते सप्लाय देत आहे. अशा प्रकारचं ते वायरलेस पॉवर ट्रान्समिशन आहे. सो त्याचं एक छोटंसं हे आहे की रडार आणि मटेरियलमध्ये काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे जे थिअरॉटिकली जे वाटायचं की वायरलेस पॉवर ट्रान्समिशन करता येतं ते आता शक्य आहे आणि लॉंग रेंजमध्ये करता येतं. त्याच्यावर एक्सपेरिमेंट सुरू आहे आणि सुनर ऑर लेटर या गोष्टी पण येऊ शकतात. आणि हे म्हणजे हे शक्य आहे आणि त्याच्यावर काही प्रॅक्टिकल सुरू आहे काही छोट्या स्केलवर. ऑफकोर्स फॉरेन कंट्रीमध्ये, इंडियामध्ये अजून या गोष्टी आलेल्या नाही आहेत. मे बी 10 वर्षानंतर वगैरे कधीतरी आपल्याकडे पण हे येईल. जस्ट टू कम्प्लीट द सर्कल की आपण एक ट्रेडिशनल मेंटेनन्सने सुरू केलं होतं आणि आपण एक लेटेस्ट ट्रेंडचे काही हे डिस्कस केले की काय काय टूल्स आहे जे आपण ऍक्च्युअली वापरतोय आणि जे लेटेस्ट जे तुम्हाला जे 4 पॉईंट स्लाइड दाखवले हे एक फ्युचरकडे घेऊन जात आहे की इन फ्युचर मे बी काय मेंटेनन्स किंवा ट्रान्समिशन लाईनमध्ये काय गोष्टी असू शकणार आहे. हे जस्ट एक प्रयत्न होता तुम्हाला तो म्हणजे लाईन मेंटेनन्सचा एक कल आज और कल दाखवायचा की यस्टरडे काय होतं, आज आपल्याकडे काय आहे, काय करत आणि मे बी टुमोरो काय असणार आहे. आणि आय थिंक टाइम इज ऑल्सो अबाउट टू कम्प्लीट, सो इथेच मी थांबतो. सो थँक्यू व्हेरी मच.